आपण मला वाटतंय ना इथपर्यंत आलो होतो, ठीक आहे, रेल लावून घ्या. तर काय करा माहितीये का, हा जो काच आहे ना, काच तिथं, ठीक आहे, हा, कारण की काय आहे, इकडचा आवाज येणार. चला काही प्रॉब्लेम नाही, जाऊ आपण पुढं. हा, हेड इज ट्रायंगुलर इन शेप आहे, इज लाईज एंट्रली ॲट अ राईट अँगल टू द लॉन्जिट्यूड बॉडी ॲक्सेस. नाव हेड इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ सिक्स सेगमेंट अँड टू ग्रेट मोबिलिटी इन ऑल डायरेक्शन ड्यू टू द फ्लेक्झिबल नेक. हे असं 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 हेड आहे. द कॅप्सुल बियर अ पेअर ऑफ कंपाऊंड आईज, त्याच्यावर काय काय, अ पेअर ऑफ थ्रेड लाईक अँटीने अराइजेस फ्रॉम द मेम्ब्रेनस सॉकेट्स लाईंग इन फ्रंट ऑफ आईज. अँटीने हॅज अ सेन्सरी रिसेप्टर अँड दॅट हेल्प इन मॉनिटरिंग द एन्व्हायरमेंट. आणि मग ते इज फिलिफॉर्म अँटीने आर सेन्सिटिव्ह टच आणि स्मेल. अँटीरियर एंड ऑफ द हेड बियर अपेंडिजेस फॉर्मिंग विच टाईप ऑफ माउथ, बीटिंग अँड चेविंग टाईप ऑफ माउथ पार्ट. माउथ पार्ट कन्सिस्ट ऑफ काय काय, लॅबरम म्हणजे काय, अपर लिप, अ पेअर ऑफ मँडेबल अँड पेअर ऑफ मॅक्झिला. दोन मँडेबल दोन मॅक्झिला येतं. लेबियम म्हणजे लोअर लिप. आणखीन एक मीडियन फ्लेक्झिबल लोब आहे ऍक्टिंग ॲज अ टंग, त्याला आपण म्हणतो हायपोफॅरिंग्स. लाईज विदिन द कॅव्हिटी इनक्लोज बाय माउथ पार्ट. तर लक्षात ठेवा, अप्पर लिप लॅबरम, लोअर लिप लेबियम आणि दोन मँडेबल आणि दोन मॅक्स. नाव आता हे जर तुम्ही बघत असाल, आपण बघूया हे बघा. ओके, अप्पर लिप लॅबरम, लोअर लिप लेबियम, ओके, दोन मँडेबल आणि दोन मॅक्स. तर जे ग्राइंडिंग रिजन आहे किंवा इन्सिजन रिजन आहे लोकेटेड ऑन मॅक्झिला, हा प्रश्न येणार. आणि या कॅव्हिटीच्या मध्ये एक मीडियन लोब आहे, त्याचं नाव आहे हायपोफॅरिंग्स विच ऍक्ट फ्लेक्झिबल मीडियन लोब आहे, हायपोफॅरिंग्स विच ऍक्ट ॲज अ टंग. ह्या डायग्राम मध्ये बघत असताल हेड रिजन मध्ये हे कंपाऊंड आहे, जे हे ऑसिलस म्हणजे रिड्यूस सिम्पल आय आहे, हा मँडेबल आहे लॅबरम, लॅबरम म्हणजे अप्पर लिप लेबियम आणि हे मॅक्झिला. प्रश्न येऊ शकतात आता ह्याच्यामध्ये मँडिबल मध्ये ग्राइंडिंग रिजन आणि इन्साइजिंग रिजन आहेत. तर लक्षात ठेवायचं, वरच्या साईडला ग्राइंडिंग रिजन आहे, खालच्या साईडला इन्साइजिंग रिजन. ग्राइंडिंग रिजन म्हणजे बारीक तुकडे करण्यासाठी असते, ग्राइंडिंग. इन्साइजन म्हणजे तोडण्यासाठी. आपण जे बाईट घेतो ना, बाईटिंग अँड चिविंग माउथ. आता बिस्किट एक तोडलं अर्ध, त्याला माहिती एक बाईट, आणि ते पुन्हा खाल्लं, त्याला म्हणायचं चेविंग. बायटिंग अँड चेविंग टाईप ऑफ माउथ आहे. हे झाले, आता पुढे बोलूया. हे झालं माउथ पार्ट. थोरॅक्स कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट, प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स, मेटाथोरॅक्स. हेड इज कनेक्टेड विथ द थोरॅक्स बाय अ शॉर्ट एक्सटेन्शन ऑफ प्रोथोरॅक्स नोन ॲज द नेक. नेक इज द एक्सटेन्शन ऑफ प्रोथोरॅक्स, हे पण कुठेतरी माहिती असू द्या. नाव इच थोरॅसिक सेगमेंट बिअर अ पेअर ऑफ वॉकिंग लेग्स. नाव द फर्स्ट पेअर ऑफ वे म्हणजे मग तीन पेअर आहेत, प्रोथोरॅसिक लेग्स, मिझोथोरॅसिक लेग्स आणि मेटाथोरॅसिक लेग्स. फर्स्ट पेअर ऑफ विंग अराइजेस फ्रॉम द मिझोथोरॅक्स अँड सेकंड पेअर फ्रॉम द मेटाथोरॅक्स. मग जे फर्स्ट पेअर आहे त्याला म्हणायचं फोर विंग्स और मिझोथोरॅसिक विंग्स, कॉल्ड एज अ टेग्मिना. आणि ते कसे आहेत, ओपेक, डार्क अँड लेदरी अँड कवर द हँड विंग व्हेन ॲट द रेस्ट. हँड विंग्स आर ट्रान्सपेरंट, ते ओपेक नाहीत तर कसे आहेत हँड विंग, ट्रान्सपेरंट आहेत, डार्क नसून मेम्ब्रेनस आहेत, लेदर इन डार्क नाहीत तर मेम्ब्रेनस आहेत आणि आर यूज इन द फ्लाईट. हँड विंग फ्लाईटसाठी आहेत. एच फॉर हँड विंग, एच फॉर हवे तोडण्यासाठी, ठीक आहे. नाव ॲबडमिन इन बोथ मेल अँड फिमेल कन्सिस्ट ऑफ काय, 10 सेगमेंट. जे ॲबडमिन इन मेल अँड फिमेल कन्सिस्ट ऑफ हाउ मेनी सेगमेंट, 10. इन फिमेल सेवन स्टर्नम इज बोट शेप्ड, व्हेरी इम्पॉर्टंट. द सेवन स्टर्नम इज अ बोट शेप्ड अँड टुगेदर विथ द स्टर्नम, हा स्टर्नम म्हणजे कोणतं रे, व्हेंट्रल स्क्लेराइट, व्हेंट्रल साईडचं. सेवन स्टर्नम बोट शेप्ड आहे अँड टुगेदर विथ द 8th अँड 9th स्टर्ना, सगळे स्टर्नाच आहे, फॉर्म ब्रूड पाउच और जनाटल पाउच हुज एंटीरियर पार्ट कंटेन फिमेल गोनोपोर, स्पर्मॅथिकल पोर अँड कोलॅटेरियल ग्लँड. त्याच्या अँटेरियर रिजनला फिमेल गोनोपोर म्हणजे एक ओपनिंग आहे,
स्पर्मॅथिकल पोर्स आहेत आणि कोलॅटरल ग्लँड असतात ब्रूड पाऊचमध्ये किंवा जेनायटल पाऊचमध्ये. आणि ब्रूड पाऊच सातवं, आठवं आणि नववं असे स्टरनाय मिळून बनायला लागले. मेल जेनायटल पाऊच ऑर चेंबर लाईज ॲट द हाइंड एंड ऑफ ॲबडॉमिन अँड इट इज बाउंडेड डॉर्सली बाय डॉर्सल साईडला काय 9th अँड 10th टर्ग आहे हे समजून घ्यायचं आहे आणि व्हेंट्रल साईडला 9th स्टरनायम हेच महत्त्वाचं आहे. मेलमध्ये जेनायटल पाऊच जे आहे ते सगळं सातव्या, आठव्या, नवव्या आणि स्टरनायना बनले आहे. आणि मेलमधले जे जेनायटल पाऊच आहे डॉर्सल साईडला 9वी आणि 10वी टर्गाय आहे तर व्हेंट्रल साईडला एक 9वी स्टर्नम आहे. नाव इट कंटेन मग त्या जेनायटल पाऊचमध्ये काय डॉर्सल एंडला काय एन एस आहे, व्हेंट्रल साईडला मेल जेनायटल पोर आणि गोनियोफायसिस सूचित मेल एक्सटर्नल जेनायटल. मेल बियर अ पेयर ऑफ काय शॉर्ट थ्रेड लाईक एनल स्टाईल आहे विच आर अबसेंट इन फीमेल. एनल स्टाईल आर फीचर ऑफ मेल कॉक्रोच दे आर सेन्सिटिव टच मी सांगितलेलं. बोथ सेक्सेस 10th सेगमेंट पेयर अ पेयर ऑफ जॉइंटेड कसलं आहे अ जॉइंटेड, जॉइंटेड आहे का अनजॉइंटेड आहे, जॉइंटेड फिलामेंट स्ट्रक्चर कॉलेज एनल सारखं आहे. हे दोघांमध्ये पण आहे आणि कुठून यायला लागलं आहे 10th सेगमेंटपासून. ठीक आहे आता हे झालं मॉर्फोलॉजी. अनॅटॉमिकली एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट इन द बॉडी कॅव्हिटी इज डिवाइडेड इंटू 3 रिजन फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. नाव माउथ ओपन इंटू शॉर्ट ट्युब्युलर फॅरिंग्स दॅट लिडिंग टू नॅरो ट्युब्युलर पॅसेज कॉल्ड द इसोफॅगस. दिस इन टर्न ओपन इन टू सॅक लाईक स्ट्रक्चर फॉर द क्रॉप वॉट इज दिस इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल क्रॉप यूज फॉर स्टोरिंग ऑफ. नाव क्रॉप इज फॉलोड बाय गिझार्ड किंवा प्रोव्हेंट्रिक्युलस अँड ह्या गिझार्डकडे काय इट हॅज अ आउटर लेअर ऑफ MCQ थिक सर्क्युलर मसल आहे अँड थिन इनर क्यूटिकल्स फॉर्मिंग 6 हायली कायटेनियस टीथ. बाहेरच्या साईडला थिक सर्क्युलर मसलचा लेअर आहे त्या गिझाडच्या तिथं, आतमधल्या साईडला 6 दात आहे. गिझाड हेल्प इन झी फॉर गिझाड हेल्प इन ग्राइंडिंग द फूड पार्टिकल और त्याला म्हणायचं प्रोव्हेंट्रिक. नाव आता इथं फोरगट संपून जातो. एंटायर फोरगट इज लाईन बाय क्युटिकल लक्षात ठेवा. फोरगट आणि हाइंडगट आर लाईन बाय क्युटिकल. मिडगट इज लाईन नॉट लाईन बाय क्युटिकल बिकॉज मिडगट मध्ये ऍब्झॉर्प्शन होय. नाव रिंग ऑफ किती 6 to 8 ब्लाइंड ट्यूबल्स म्हणजे वन एंडला त्या ब्लाइंड आहेत कॉल्ड ॲज अ हेपॅटिक ऑर गॅस्ट्रिक सिक्के इज प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ फोरगट अँड मिडगट. फोरगटच्या आणि मिडगटच्या जंक्शनला हेपॅटिक सिक्के असतात विथ सिक्रेट द डायजेस्टिव्ह ज्यूस ते 6 ते 8. ॲट द जंक्शन ऑफ मिडगट अँड हाइंडगट इज प्रेझेंट अनदर रिंग ऑफ काय 100 to 150 येलो कलर्ड थिन फिलामेंट स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ मालपिगन ट्यूबल्स. दे हेल्प इन रिमूव्हल ऑफ एक्सक्रेटरी प्रोडक्ट फ्रॉम हिमोलिम्प दॅट इज युरिक ॲसिड. नाव हाइंडगट इज ब्रॉडर दॅन द मिड. हाइंडगट द ह्युमन ब्रॉडर आहे कम्पेअर टू मिडगट अँड हाइंडगट इज डिफरन्शिएटेड इन टू दॅट इज अ इलियम, कोलॉन अँड रेक्टम फायनली ओपन इन टू द रेक्टम ओपन इन आउट थ्रू द एनस. हे झालं मग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं एलिमेंटरी कॅनल ऑफ कॉक्रोच. आता हा फॅरिंग्स आहे, फॅरिंग्स नंतर इसोफॅगस नंतर क्रॉप नंतर गिझार्ड नंतर हे आहे मिडगट त्याला नाव आहे मिझेंटेरॉन. फोरगट अँड मिडगटच्या जंक्शनला हेपॅटिक सिक्के 6 to 8 ब्लाइंड सॅक आहेत. नाव हे मिडगट आणि हे इकडं आहे हाइंडगट त्याच्या जंक्शनला मालफिगे 100 to 150 येलो कलर्ड फिलामेंटे स्ट्रक्चर. आणि मग हाइंडगट इज ब्रॉडर दॅन द मिडगट आणि हाइंडगटचे 3 पार्ट इलियम, कोलॉन आणि रेक्टम. आता हे दोन महत्त्वाचं इथं सलायवरी ग्लँड आहेत इकडं 2 आणि इकडं 2 म्हणजे देर आर 2 पेयर्स ऑफ सलायवरी ग्लँड आणि 2 सलायवरी रिझर्वायर आहे. ठीक आहे जे इरेग्युलर शेप्ड आहे ते सलायवरी ग्लँड आहे जे सॅक लाईक दिसले ते सलायवरी रिझर्वायर आहे. नाव आता बघूया ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टम ऑफ कॉक्रोच इज ओपन टाईप आहे. ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर सिस्टम इकडं ब्लड व्हेसल्स आर पोअर डेव्हलप अँड ओपन इन टू स्पेस दॅट इज कॉल्ड द हिमोसी ब्लड फ्लुइड ब्लड फिल्ड कॅव्हिटी. नाव विसरल ऑर्गन लोकेटेड इन द हिमोसेल दे बाथ इन ब्लड द ब्लड इज कॉल्ड अ हिमोलिम्प. हिमोलिम्प इज कंपोज ऑफ काय कलरलेस प्लाझ्मा आहे आणि हिमोसाईट तर हिमोग्लोबिन अब्सेंट असते त्यामुळे कलरलेस प्लाझ्मा आहे आणि हिमोसाईट असतात. हार्ट ऑफ कॉक्रोच कन्सिस्ट ऑफ काय इलॉन्गेटेड मस्क्युलर ट्यूब लाईंग अलॉंग मिड डॉर्सल लाईन ऑफ थोरॅक्स अँड ॲबडमन. हार्ट मिड डॉर्सल लाईन ही 13 चेंबरचं बनलेलं आहे. इट इज डिफरन्शिएटेड इन टू फनल शेप्ड चेंबर विथ ऑस्टिया ऑन आयदर साईड तर प्रत्येक चेंबरमध्ये दोन्ही साईडला एक ओपनिंग आहे त्याला म्हणतो ऑस्टिया. ब्लड फ्रॉम सायनसेस
enter the heart through these ostia and it is pumped anteriorly sinus again. Blood flow कस होता है from posterior to anterior side. Blood flow कस होयले from posterior to anterior side. तो हे लक्षात ठेवा इथं काय आहे हे चेंबर ऑफ हार्ट हे 13 असतात आणि ह्या दुसऱ्या ज्या मसल आहेत त्याचं नाव एलेरी मसल्स आहे आणि हे जे फर्स्ट चेंबर आहे त्याचं नाव आहे एंटीरियर एओर्टा. त्याचं नाव काय एंटीरियर एओर्टा. नाउ रेस्पिरेटरी सिस्टम कन्सिस्ट ऑफ नेटवर्क ऑफ ट्रॅकिया दॅट ओपन थ्रू द 10 पेयर्स ऑफ स्मॉल होल व्हॉट इज अ स्पायरॅकल प्रेझेंट ऑन द लॅटरल साइड ऑफ द बॉडी. इकडून 10 स्पायरॅकल्स आहेत आणि इकडून 10 स्पायरॅकल आहेत. छोटे छोटे ओपनिंग आहे त्याच्या थ्रू हवा आतमध्ये. अँड दिस ब्रँचिंग ट्यूब म्हणजे ट्रकियल ट्यूब सब डिवाइडेड इन टू ट्रकियल ट्यूब आहे इज डिवाइडेड इन टू ट्रकिओल्स ट्रकिओल्स अँड कॅरी आउट कॅरी ऑक्सिजन फ्रॉम इयर टू द ऑल पार्ट. ऍक्च्युली द एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑकर ॲट द ट्रकिओल लेवल. द ओपनिंग ऑफ स्पायरॅकल इज रेग्युलेटेड बाय स्फिंक्चर. तिथं स्फिंक्चर आहे. नाव एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस ॲट द विच लेवल ट्रकिओल लेवल बाय डिफ्युजन. ही डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. नाव एक्सक्रिएशन इज परफॉर्म बाय काय मालफिगियन ट्यूब्युल्स. नाव इच ट्यूब्युल इज लाईन बाय ग्लँडुलर अँड सिलिएटेड सेल्स. दोन आहेत ग्लँडुलर सेल अँड सिलिएटेड सेल. तो ग्लँडुलर सेल सिक्रेट सम केमिकल रिस्पॉन्सिबल फॉर्मेशन ऑफ युरिक ऍसिड अँड सिलिएटेड सेल फॉर द मुवमेंट ऑफ दॅट युरिक ऍसिड क्रिस्टल. दे ऍब्झॉर्ब नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट अँड कन्वर्ट देम इन टू युरिक ऍसिड विच इज देन एक्सक्रेटेड आउट थ्रू द हाइंड विंग्स सॉरी हाइंड गट. युरिक ऍसिड कुठे रिलीज केलं जात आहे हाइंड गट मध्ये. देअरफोर द इन दिस इन्सेक्ट इज अ युरिको सेलिक. इन ॲडिशन हा प्रश्न आला बघा फॅट बॉडी नेफ्रोसाइट अँड युरिकोज ग्लँड ऑल्सो हेल्प इन एक्सक्रेट सिक्यू. वॉट आर द ॲसेसरी एक्सक्रेटरी ऑर्गन इन कॉक्रोच फॅट बॉडी. फॅट बॉडी तिकडे पण आहेत कुठं फ्रॉगमध्ये पण त्या मदत करत त्या फॅट बॉडी महत्वाच्या आहेत. फॅट बॉडी नेफ्रोसाइट अँड युरिकोज ग्लँड. ही जी युरिकोज ग्लँड आहे इट इज अ ग्लँड प्रेझेंट ओनली इन अ मेल कॉक्रोच ओनली इन अ मेल कॉक्रोच. आता नर्वस सिस्टम ऑफ कॉक्रोच कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ फ्यूज अँड सेगमेंटली अरेंज गँग्लिया विच आर जॉईन बाय पियर्ड लॉन्जिट्युडनल कनेक्टिव्ह ऑन व्हेंट्रल साईड. पियर्ड लॉन्जिट्युडनल कनेक्टिव्ह नर कॉर्ड ते कुठं असतो व्हेंट्रल साईडला आहे आणि गँग्लिया आहेत दे आर फ्यूज्ड विथ इच अदर अँड दे आर अरेंज सेगमेंटेड. प्रत्येक सेगमेंटमध्ये ह्या गँग्लिया आहे. मग गँग्लिया काय दीज आर कलेक्शन ऑफ सायटॉन. थ्री गँग्लिया लाईज इन द थोरॅक्स. हे महत्वाचं आहे. थोरॅक्समध्ये किती गँग्लिया जे आहेत गँग्लिया आहेत 3 अँड 6 गँग्लिया लाईज इन द ॲबडमेन. हे लक्षात ठेवा गँग्लियाचं डिस्ट्रीब्युशन. नाव नर्वस सिस्टम ऑफ कॉक्रोच इज स्प्रेड थ्रू आउट द बॉडी करेक्ट आहे. नाव हेड ऑफ द कॉक्रोच होल्ड अ बाईट ऑफ नर व्हेरी बीट ऑफ नर्वस सिस्टम वाईल द रेस्ट इज सिच्युएटेड अलॉंग द व्हेंट्रल पार्ट ऑफ इट्स बॉडी बेली साईडला आहे. व्हेंट्रल साईडला नर्वस सिस्टम आहे. सो नाव यू अंडरस्टँड दॅट इफ द हेड ऑफ कॉक्रोच इज कट ऑफ इट विल स्टील लाईव्ह फॉर ॲज लॉंग ॲज 1 वीक. 7 दिवसासाठी तो जिवंत राहतो कारण की बिकॉज इन हेड रिजन व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ नर्वस सिस्टम इज प्रेझेंट इन हेड रिजन. म्हणून ते 7 दिवस जिवंत राहतो हेड कट केल्याच्या नंतर. इन हेड रिजन द ब्रेन इज रिप्रेझेंटेड बाय एमसीकेल सुप्रा इसोफेजियल गँग्लिया विथ सप्लाय नर्व टू काय अँटीने अँड कंपाऊंड. तो सुप्रा इसोफेजियल गँग्लिया कोणाला नर्व सप्लाय करायला अँटीने अँड कंपाऊंड. इन कॉक्रोच द सेन्स ऑर्गन आर काय काय अँटीने आईज मॅक्झिलरी पल्प लेबियल पल्प अनल सारखं आहे. मॅक्झिलरी पल्प अँड लेबियल पल्प हे टेस्टसाठी असतं. नाव द कंपाऊंड आयज आर सिच्युएटेड ॲट द डॉर्सल सर्फेस ऑफ द हेड. हेडच्या व्हेंट्रल सर्फेसला आहेत का डॉर्सल सर्फेसला आहेत तर डॉर्सल सर्फेसला. इच आय कन्सिस्ट ऑफ अबाउट किती 2000 हेक्झागोनल ओमेटिडिया. हे एल पेंटागोनल आहे हेक्झागोनल आहे तर हेक्झागोनल ओमेटिडिया सिंग्युलर ओमेटिडिया. विथ द हेल्प ऑफ सेव्हरल ओमेटिडिया कॉक्रोच कॅन रिसीव सेव्हरल इमेजेस ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणून दिस काइंड ऑफ विजन इज कॉल्ड अ मोझॅक विजन विथ काय त्याचं मोर सेन्सिटिव्ह बट लेस रिझोल्युशन. पटकन त्याला वस्तू दिसते क्लिअर दिसते का नाही. अँड बिईंग कॉमन ड्युरिंग नाईट सच विजन इज कॉल्ड अ नॉक्चर्नल विजन. मग मोझॅक विजन आहे नॉक्चर्नल विजन आहे विथ मोर सेन्सिटिव्ह आणि लेस रिझोल्युशन आहे. हे लक्षात ठेवा मोझॅक विजन. आता रिप्रोड्युटिव्ह सिस्टम कॉक्रोच डायोसिस आहे. बोथ सेक्सेस हॅव वेल डेव्हलप्ड रिप्रोड्युटिव्ह ऑर्गन. मेल रिप्रोड्युटिव्ह सिस्टम कन्सिस्ट ऑफ काय अ पेअर ऑफ टेस्टीज वन लाईंग ऑन इच लॅटरल साईड. इन टेस्टीचा नंबर मी दिलेला आहे 46 बिटवीन फोर्थ टू सिक्स्थ ॲबडॅमिनल सेगमेंट.
इच टेस्ट इज अराइजेस काय अ थिन वास डिफरन्स. कॉक्रोच मध्ये लक्षात ठेवा सीडी सीडी कॉक्रोच मध्ये डिफरन्स आहे वास डिफरन्स. कॉक्रोच मध्ये काय वास डिफरन्स आहे. फ्रॉग मध्ये काय वास इफरन्शिया आहे. मग ए बी सी डी ई एफ ई एफ एफ ई एफ वास इफरन्शिया कोणामध्ये फ्रॉग मध्ये आणि सी डी कॉक्रोच मध्ये काय वास डिफरन्शिया राहील सी डी ई एफ ल्या पटकन सी ई एफ सी डी ई एफ हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा. ए हा हे कसं आहे कन्फ्यूज होतं बघा लेकरांनो. ए ए बी सी डी ई एफ आता हे सी डी म्हणजे काय कॉक्रोच हॅज सांगा काय सी डी म्हणजे काय कॉक्रोच हॅज कॉक्रोच हॅज काय सांगा वास डिफरन्शिया राहील डिफरन्शिया वास डिफरन्स बरं. कॉक्रोच मध्ये काय वॉस डिफरन्स आहे ओके दे हॅव वॉस डिफरन्शिया आणि ई एफ म्हणजे काय रे सांगा ओके वॉस इफरन्शिया कुठे आहे वॉस इफरन्शिया इन फ्रॉग आहे राहील लक्षात ए बी सी डी ई एफ राहील लक्षात राहील लक्षात ए बी सी डी ई एफ सी डी कॉक्रोच मध्ये डिफरन्शिया आणि फ्रॉग मध्ये इफरन्शिया इज ऑन द ट्यूब अराइजेस फ्रॉम द टेस्ट इज कन्फ्युजर आहेत दोन हे महत्वाचं आता क्लिअर झालं आहे ठीक आहे. नाव ए बी सी डी ई एफ बर पुन्हा बोलूया. दॅट वॉज डिफरन्स विच ओपन इन टू काय रे एजॅक्युलेटरी डक्ट टू द सेमायनल वेसिकल. नाव द एजॅक्युलेटरी डक्ट ओपन इन टू काय मेल गोनोपोर विच इज सिच्युएटेड व्हेंट्रल टू अनस. मेल गोनोपोर एक ओपनिंग आहे जिथून ते स्पर्मा टोफोर बाहेर येणार आहे. अ कॅरेक्टरिस्टिक मशरूम ग्लँड कॅरेक्टरिस्टिक मशरूम शेप्ड ग्लँड is present between the 6th and 7th abdominal segment and which function as a accessory reproductive gland which provide nutrition to the developing sperm. आता या मशरूम ग्लँड मध्ये दोन ट्यूबल आहेत स्मॉल ट्यूबल आणि लॉंग ट्यूबल बरोबर आहे का नाही. आणि एक फेलिक ग्लँड पण असते त्याला आपण कॉंग्लोबेट ग्लँड म्हणतो विच हेल्प इन फॉर्मेशन ऑफ कवरिंग ऑफ स्पर्मॅटो फोर. एक्सटर्नल जेनिटालिया आर रिप्रेझेंटेड बाय मेल गोनेफोफायसिस किंवा त्याला म्हणायचं फॅलोमियर. दीज आर कायटेनियस आणि सिमेट्रिकल का सिमेट्रिकल असिमेट्रिकल स्ट्रक्चर सराउंडिंग द मेल गोनोफोर. नाउ स्पर्म आर स्टोर्ड इन द सेमायनल वेसिकल्स अँड आर ग्लूड टुगेदर इन द फॉर्म ऑफ बंडल कॉल्ड एज अ स्पर्मॅटोफोर अँड विच आर डिस्चार्ज थ्रू द कॉपुलेशन. स्पर्म आर स्टोर्ड इन अ सेमायनल वेसिकलमध्ये ते स्टोअर केले जातात बट दे आर ग्लूड टुगेदर म्हणजे एकत्र आणल्या जातात इन अ बंडल इन द फॉर्म ऑफ बंडल. उसाची जशी मोळी ना तशी स्पर्म एकत्र येतात आणि मग त्या मोळीला किंवा त्या बंडलला म्हणतात स्पर्मॅटोफोर विच आर डिस्चार्ज ड्युरिंग कॉपुलेशन. त्या स्पर्मॅटोफोरला एक कवरिंग असते इज फॉर्म्ड बाय द सिक्रेशन ऑफ फेलिक ग्लँड. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट्स ऑफ टू लार्ज ओरीज लाईंग लॅटरली द 26th सेगमेंट मी असं नाव दिलेलं म्हणजे त्याचं 26 नाव दिलेलं टू थर्ड सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ सेगमेंट. दुसऱ्यापासून तर 6व्या सेगमेंट पर्यंत abdominal segment parent ori has each ori is formed of a group of kiti 8 ovarian tubules kiwa ovarioles containing a chain of developing ova. tar eka ori madhe kiti ovarioles ahet 8. oviduct of each ori unite in a single median oviduct also called as a vagina and which open into genital chamber. pratyek ori pasna ek oviduct nigat aste an tya don oviduct ikade baga re दोन ओविडक्ट जॉईन होऊन एक मीडियन ओविडक्ट बनायला येते. मीडियन ओविडक्टचं नाव काय वजायना. ओपन इन टू जेनायटल चेंबर. अ पेअर ऑफ स्पर्मॅथिका इज प्रेझेंट. स्पर्मॅथिका म्हणजे अ सॅक विच स्टोअर द स्पर्म. नाव जरी स्पर्मॅथिका असेल तरी ती फिमेलमध्ये आहे. अ पेअर ऑफ स्पर्मॅथिका प्रेझेंट इन द 6th सेगमेंट विच ओपन इन टू जेनायटल चेंबर. लक्षात ठेवा ती फिमेलमध्ये आहे. नाव स्पर्म आर ट्रान्सफर्ड थ्रू द स्पर्मॅटो फोर. Their fertilized egg are encased in a capsule called as a uthika. The collateral gland hota hai na female madhe collateral gland which form this uthika a covering a sac which contain the egg fertilized egg. tyachya madhe fertilized egg astat ka unfertilized fertilized egg astat uthika madhe ani that sac uthika is formed by secretion from collateral gland. now uthika kay a dark colored reddish dark reddish to ब्लॅकिश ब्राऊन कॅप्सूल आहे अबाउट
3 बाय 8 इंच किंवा 8 mm आहे, लॉन्ग आहे, अँड दे आर ड्रॉप्ड ऑर दे आर ड्रॉप्ड ऑर ग्लूड टू अ सुटेबल सर्फेस युजली इन अ काय क्रॅक ऑर क्रिवायसेस ऑफ हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी नियर फूड सोर्स. म्हणजे जिथं रिलेटिव्ह ह्युमिडिटी चांगली आहे, कारण की त्यांच्या आता नवीन बाळ जन्माला येणार आहे, आणि जिथं फूड सोर्स प्रॉपर आहे तिथे ते उथिका रिलीज केले जातात किंवा तिथे ते चिटकल्या जातात. ऑन एन ॲव्हरेज फिमेल प्रोड्युसेस 9 to 10 उथिका. प्रत्येक फिमेल किती 9 ते 10 उथिका देत असते. कंटेनिंग 14 to 16 एग्स. म्हणजे ॲट अ टाइमला आपण शेवट शेवट उघडूया 10 ई उथिका, त्याच्यामध्ये 16 एग. ॲट अ टाइम ते किती फर्टिलायझर एग द्यायला लागली 160. म्हणजे कॉक्रोचेस कॉक्रोच त्या घरात. द डेव्हलपमेंट ऑफ पेरी प्लॅनेट अमेरिका इन इज अ पोरो मेटाबॉलस व्हेरी इम्पॉर्टंट असर्शन रिझन दस मिनिंग देर इज अ डेव्हलपमेंटल थ्रू द निम्फल स्टेज. वेगवेगळ्या निम्फल स्टेज असतात. द निम्फ लुक व्हेरी मच लाईक अडल्ट पण निम्फ ग्रो बाय मॉल्टिंग अबाउट हाऊ मेनी टाइम एक डायसिस म्हणतात त्याला 13 टाइम्स टू रीच द अडल्ट फॉर्म हार्मोनो एक डायोसिन 13 वेळेस मॉल्टिंग होतं. नेक्स्ट टू लास्ट निम्फल स्टेज हॅज अ विंग पॅड. म्हणजे 12व्या निम्फल स्टेजला नेक्स्ट टू लास्ट म्हणजे लास्ट कोणती 13वी तर नेक्स्ट टू लास्टला विंग पॅड आहेत बट ओनली अडल्ट कॉक्रोच हॅज अ विंग्स. मेनी स्पीसीज ऑफ कॉक्रोच आर वाईल्ड अँड आर ऑफ नो इकॉनॉमिक आर ऑफ नो नोन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. वाईल्ड आहे, जंगलात सापडतात. फ्यू स्पेसिस थ्राईव्ह इन अँड अराउंड द ह्युमन हॅबिट. मोस्ट ऑफ द स्पेसिस वाईल्ड आहेत पण काही ह्युमनच्या अराउंड आहेत अँड दे आर पेस्ट बिकॉज दे स्पॉइल फूड अँड कंटॅमिनेट इट विथ देअर स्मेली एक्सक्रेटा. एकतर ते फूड खराब करतात म्हणून पेस्ट आहेत आणि तिथंच ते लघवी करतात म्हणून ते स्मेली एक्सक्रेटा ते खराब होऊन जातं. दे ऑल्सो ॲक्ट एज वेक्टर फॉर सेवरल डिसीज. दे कॅन ट्रान्समिट व्हरायटी ऑफ विच डिसीज बॅक्टेरियल डिसीज बाय कंटॅमिनेटिंग फूड मटेरियल. दिस इज अबाउट द कॉक्रोच. आता ही डायग्राम महत्त्वाची, जर लक्षात ठेवा. हे आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. दीज आर द टेस्टिस लोकेशन 4th and 6th ॲबडॉमिनल सेगमेंट. ह्या फेलिक ग्लँड आहेत किंवा ह्याला नाव आहे कॉंग्लोब्लेट ग्लँड. फेलिक ग्लँड किंवा कॉंग्लोबेट ग्लँड. काय नाव त्याचं? कॉंग्लोबेट ग्लँड. आणि ते काय करते? फेलिक ग्लँडचं काय इम्पॉर्टन्स आहे? कॉंग्लोबेट ग्लँड हे काय करतात? ओके, त्यांचं सिक्रेशन काय काय तयार करतं? त्यांचं जे सिक्रेशन आहे फॉर्म काय तयार करतं? स्पर्मॅटोफोर बनवतो, त्याचं कॅप्सूल बनवतो स्पर्मॅटोफोर. आता हे जे आहेत दीज आर द कोणते ट्यूबल्स आहेत? मधले स्मॉल ट्यूबल्स, बाहेरचे लॉंग ट्यूबल्स. सूर्यफुलाच्या सूर्यफुलचं जसं फ्लावर आहे तसं आहे ते. मध्ये स्मॉल ट्यूबल्स, बाहेर लॉंग ट्यूबल्स. आणि हे आहे विच ग्लँड? मशरूम ग्लँड. कोणते ग्लँड आहे? मशरूम ग्लँड. विच मशरूम ग्लँड मेल कॉक्रोच मध्ये आहे. विच प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू डेव्हलपिंग स्पर्म. कितवा सेगमेंट आहे? 6th and 7th सेगमेंट. 6th and 7th सेगमेंट मध्ये मशरूम ग्लँड. बरं, पुन्हा काय सेमिनल व्हेसिकल त्याने दिसले. पुन्हा हे वास डिफरन्स आहे, आपण बघितलं ना सी डी वास डिफरन्स. ट्यूब अराइजेस फ्रॉम इच टेस्टिस विच ओपन इन टू एजॅक्युलेटरी डक्ट. आणि मग काय आहेत? गोनॅफ फायसिस किंवा फॅलोमियर मेल एक्सटर्नल जेनायटेलिया. हे 3 आहेत, राईट लेफ्ट आणि व्हेंट्रल. हा कोणता आहे लक्षात ठेवा? हा आहे राईट फॅलोमियर. दीज आर द कायटिनस असिमेट्रिकल स्ट्रक्चर. हा जो आहे तो व्हेंट्रल फॅलोमियर आहे आणि हा इकडचा सगळ्या लेफ्ट फॅलोमियर आहे. तर लेफ्ट फॅलोमियरच्या टिपला 2 स्ट्रक्चर आहेत. एक जे नॉब लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे सुडो पेनिस आणि एक जे हुक लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे टिटिलेटर. तर सुडो पेनिस आणि टिटिलेटर कुठे आहेत? लेफ्ट फॅलोमियरला. काय लागलं तुम्हाला? आणि मग हे काय? अॅनल सर्कस आहे. काय आहे? अॅनल सर्कस. काय आहे? अॅनल सर्कस. कळायलंय का? अॅनल सर्कस आहे. आणि हे काय? अॅनल सर्कस जॉईंटेड आहे. आणि हे काय? काउडल स्टाईल आहे. अॅनल सर्कस आर सेन्सिटिव्ह टू. अॅनल सर्कस आर सेन्सिटिव्ह टू काय रिलेट करणार? 2 साऊंड अँड व्हायब्रेशन. सर्कल नसतात का ते साऊंडचे? साऊंड अँड व्हायब्रेशन सांगितलं ना. आणि अॅनल स्टाईल आहे आर सेन्सिटिव्ह काय? टच. अॅनल स्टाईल आहे सेन्सिटिव्ह टू टच. चलो आता फिमेल रिप्रोड्युस सिस्टम. हे आहे पेअर ऑफ ओव्हरीज. लोकेशन ऑफ ओव्हरीज 26 लक्षात ठेवा. म्हणजे फ्रॉम 2nd to 6th ॲबडोमिनल सेगमेंट असं लक्षात पटकन नाव लिहून द्यायचे. काय? 26. काय? सेकंड टू सॉरी सेकंड टू सिक्स्थ ॲबडोमिनल सेगमेंट.
प्रत्येक ओव्हरीपासून एक डक्ट निघाले, त्याचं नाव ओविडक्ट. त्या जॉईन होऊन एक काय बनायले, कॉमन ओविडक्ट, किंवा त्याचं नाव मीडियन ओविडक्ट, किंवा त्याचं नाव आहे वजायना. हे बघा, हे स्पर्मॅथिका आहेत. स्पर्मॅथिका दोन असतात, एक डेव्हलप्ड आहे आणि एक रिड्यूस असतं. कुठल्या लोकेटेड सेगमेंटमध्ये? सिक्स ॲबडोमिनल सेगमेंट आहे. ते ओपन होतं कुठं? जनायटल पाउच. ह्या ज्या ग्लँड आहेत दोन, ह्याचं नाव आहे कोलॅटेरियल ग्लँड. कोलॅटेरियल ग्लँड एक मोठी एक छोटी असते, एक मोठी एक छोटी. कोलॅटेरियल ग्लँड त्याचं सिक्रेशन काय बनवतं आहे? कोलॅटेरियल ग्लँड फॉर्म उथिका. काय बनवतं आहे? त्याचं सिक्रेशन उथिका बनवतं आहे. ते कॅप्सूल ज्याच्यामध्ये फर्टिलाइज्ड एग आहेत. आणि हे जनायटल पाउच आहे. मोठं काय, जनायटल चेंबर का जनायटल पाउच? तर जनायटल पाउच ब्रॉडर आहे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, जनायटल चेंबर आणि दुसरं काय, वेस्टिबुलम. आणि पुन्हा हे असिमेट्रिकल कायटेनियस, कायटेनियस असिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे. त्याचं म्हणायचं आहे हॅलोमियर ऑर गोनॅपोफायसिस. हॅलोमियर ऑर गोनॅपोफायसिस, क्लिअर आहे का? हॅलोमियर ऑर गोनॅपोफायसिस हे झालं. अरे कॉक्रोच. आता परत फ्रॉग. फ्रॉग कॅन लिव बोथ ऑन लँड अँड इन फ्रेश वॉटर. बिलॉंगिंग टू द क्लास एम्फीबिया ऑफ फायलम कॉर्डेटा. द मोस्ट कॉमन स्पीसीज ऑफ फ्रॉग फाउंड इज इन इंडिया इज राणा टिग्रिना. दे डू नॉट हॅव कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर अँड देअर बॉडी टेम्परेचर व्हॅरीज विथ द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग ऑर इन्व्हायरमेंट. सच ॲनिमल आर कॉल्ड इज अ कोल्ड ब्लडेड ॲनिमल ऑर पॉइक्युलोथर्मिक ऑर एक्टोथर्मिक. काय नाव त्यांचं दुसरं? एक्टोथर्मिक. नसेल लिहिलेलं तर बाजूला लगेच लिहायचं, एक्टोथर्मिक. यू माइट हॅव ऑल्सो नोटिस चेंजेस इन द कलर ऑफ फ्रॉग व्हाईल दे आर इन ग्रासेस अँड ऑन ड्राय लँड. त्याला म्हणायचं दे हॅव द ॲबिलिटी टू चेंज द कलर टू हाईड देम फ्रॉम देअर इनिमीज. ह्याला म्हणायचं कॅमोफ्लेज. कॅमोफ्लेज म्हणजे रिझम्बलन्स ऑफ दॅट ऑर्गॅनिझम विथ द सराउंडिंग. मिमिक्री म्हणजे काय? रिझम्बलन्स ऑफ वन ऑर्गॅनिझम विथ द अनदर, दॅट इज कॉल्ड अ मिमिक्री. हा दोघांमध्ये फरक आहे. कॅमोफ्लेज फ्रॉगमध्ये असतो, किंवा कॅमेलियॉन ट्रिलिझार्ड याच्यामध्ये पण आहे, किंवा चॅमेलियॉन क्रिलिझार्ड ट्रिलिझार्ड. कॅमोफ्लेजचा मेन पर्पज आहे टू इस्केप फ्रॉम द इनिमीज. नाव देअर प्रोटेक्टिव्ह कलरेशन. बरं, आता त्याला ते नाव दिलेलं आहे मिमिक्री. बरं, पण तुम्ही कॅमोफ्लेज आता काय शब्द दिलेले आहे, प्रश्न कसा येईल लक्षात ठेवा. फ्रॉग हॅव अबिलिटी टू चेंज द कलर टू हाईड फ्रॉम देअर इनिमीज, हे जर आलं तर द्या कॅमोफ्लेज त्याचा आन्सर आहे. नाव यू मे ऑल्सो नो दॅट फ्रॉग आर नॉट सीन ड्युरिंग पीक समर अँड विंटर. कुठं जातात ते? ड्युरिंग दिस पिरियड दे शेल्टर इन अ डीप बरो, खाली बिळामध्ये जातात, टू प्रोटेक्ट देम फ्रॉम एक्स्ट्रीम हीट अँड कोल्ड. अँड दिस इज कॉल्ड अ समर स्लीप म्हणजे ॲस्टिवेशन, अँड विंटर स्लीप कॉल्ड अ हायबरनेशन रिस्पेक्टिवली. आपण ते इकॉलॉजीमध्ये बघितलं बघा, ॲस्टिवेशन कोणामध्ये? फिश आणि स्नेल, आणि हायबरनेशन बियरमध्ये. मॉर्फोलॉजी, यू हॅव एव्हर टच द स्किन ऑफ फ्रॉग? यस, स्किन इज स्मूथ अँड स्लिपरी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युकस ग्लँड आहेत. इकडं म्युकस ग्लँड आहेत, हां, ड्राय स्किन नाही आहे. ओके, म्युकस म्हणजे स्मूथ आणि स्लिपरी, मॉइस्ट स्किन असते. स्किन इज ऑलवेज मेंटेन इन अ मॉइस्ट कंडिशन. MCQ. नाव कलर ऑफ डॉर्सल साइड ऑफ बॉडी जनरली कसा आहे? ऑलिव ग्रीन आहे विथ डार्क इरेग्युलर स्पॉट आहेत. बघा तिकडे दिसायला लागले. अँड ऑन द व्हेंट्रल साइड कसं आहे कलर? दॅट इज स्किन इज युनिफॉर्मली पेल येलो. फ्रॉग नेवर ड्रिंक वॉटर बट ऍब्झॉर्ब इट थ्रू द स्किन. नाव द बॉडी ऑफ फ्रॉग इज डिव्हिजिबल इन टू काय रे? हेड अँड ट्रंक. बॉडी ऑफ फ्रॉग इज डिव्हिजिबल इन टू हेड अँड ट्रंक आहे, अँड नेक अँड टेल आर अपसेंट. हेड अँड ट्रंकमध्ये बॉडी डिव्हिजिबल आहे, आणि नेक किंवा टेल हे त्याच्यामध्ये काय? अपसेंट आहे. अबोव द माउथ, अबोव द माउथ अ पेअर ऑफ नॉस्ट्रिल इज प्रेझेंट. लक्षात ठेवा, अबोव द माउथ काय? अ पेअर ऑफ नॉस्ट्रिल इज प्रेझेंट. टेल अपसेंट आहे, नेक अपसेंट आहे. आईज आर बल्ज अँड दे आर कवर्ड बाय काय? निक्टेटिंग मेम्ब्रेन. डोळ्यावर एक निक्टेटिंग मेम्ब्रेन आहे. काय काम आहे त्याचं? दॅट प्रोटेक्ट देम व्हाइल इन वॉटर. ऑन आयदर साइड ऑफ आई काय आहे? मेम्ब्रेनस टिम्पॅनम आहे, म्हणजेच इयर आहे, विच रिसीव द साऊंड सिग्नल. इकडे एक्सटर्नल इयर अब्सेंट असते. इयर इज रिप्रेझेंटेड बाय टिम्पॅनम. कोणाकोणामध्ये रे? ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईलमध्ये. द फोरलिम अँड हँडलिम हेल्प इन कुठल्या कुठल्या टाईपचे लोकोमोशन आहे? स्विमिंग, वॉकिंग, लिपिंग अँड बोरोईंग. हँडलिम यंड इन 5 डिजिट्स अँड दे आर लार्जर अँड मस्क्युलर दॅन द फोरलिम अँड दॅट फोरलिम यंड इन 4 डिजिट. हाताला 4 बोटं, पायाला 5 बोटं, लक्षात ठेवा. आणि कोण जास्त मोठे आहेत? हाइंड लिम्स आर लार्जर अँड मस्क्युलर दॅन द फोर लिम्स, कारण त्याला मागून ताकद लावावं लागते उडी मारण्यासाठी. फीट हॅव वेब्ड डिजिट, त्याचा काय मदत करतं ते? दॅट हेल्प इन स्विमिंग.
फ्रॉग एक्झिबिट सेक्सुअल डायमॉर्फिझम. मेल आणि फिमेल फ्रॉग वेगळे आहेत. मेल फ्रॉग कॅन बी डिस्टिंग्विशेबल बाय काय? प्रेझन्स ऑफ साऊंड प्रोड्युसिंग व्होकल सॅक अँड कॉप्युलेटरी पॅड ऑन द फर्स्ट डिजिट ऑफ फोर लिम विच आर अब्सेंट इन फिमेल फ्रॉग. कॉप्युलेटरी पॅडचं काय? इट होल्ड द फिमेल ड्युरिंग द सेक्सुअल इंटरकोर्स. ॲक्च्युली मेल फ्रॉग डू नॉट हॅव पेनिस पण दे रिलीजेस देअर स्पर्म इन टू द वॉटर एक्सटर्नल फर्टिलायझेशन. ओके, हे झालं एवढं. बघा तुम्ही हे काय, हेड आईज फोरलिम हँडलिम आणि ट्रंक आहे. नेक अपसेंट आहे, टेल अपसेंट आहे. ॲनाटॉमी. नाव बॉडी कॅव्हिटी ऑफ फ्रॉग अकोमोडेट डिफरंट ऑर्गन सिस्टम अँड सच ॲज डायजेस्टिव्ह सर्क्युलेटरी रेस्पिरेटरी नर्वस एक्सपिरेटरी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विथ वेल डेव्हलप स्ट्रक्चर अँड फंक्शन. डायजेस्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनाल अँड असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड. एकदम आपल्यासारखंच आहे. एलिमेंटरी कॅनाल इज शॉर्ट, MCQ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एलिमेंटरी कॅनाल इज शॉर्ट बिकॉज ऑफ फ्रॉग आर कार्निव्होरस अँड हेन्स द लेंथ ऑफ इंटेस्टाइन इज रिड्यूस्ड. ते शॉर्ट कशासाठी आहे? तर कार्निव्होरसमध्ये ना जे हर्बीव्होरस आहे ना त्याला सेल्युलोजला डायजेस्ट करणं लागतं, सेल्युलोज. पण इथं ते गरज नाही म्हणून ते शॉर्ट असते. आणि काय कुठला पोर्शन शॉर्ट आहे? स्टमक शॉर्ट आहे, इंटेस्टाईन शॉर्ट आहे, इसोफेगस शॉर्ट आहे. काय? इंटेस्टाईनची लेंथ शॉर्ट झालेली. लेंथ ऑफ इंटेस्टाईन इज रिड्यूस म्हणून एलिमेंटरी कॅनाल शॉर्ट असते. हर्बीव्होरस ॲनिमलमध्ये एलिमेंटरी कॅनाल लॉंग असतो. कार्निव्होरस ॲनिमलमध्ये एलिमेंटरी कॅनाल शॉर्ट असतो. ह्या कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. माउथ ओपन इन टू बकल कॅव्हिटी आणि दॅट बकल कॅव्हिटी लीड टू इसोफेगस थ्रू द फॅरिंग्स. इसोफेगस कसं आहे? शॉर्ट ट्यूब आहे दॅट ओपन इन टू स्टमक विच इन टर्न कंटिन्यू ॲज द इंटेस्टाईन रेक्टम अँड फायनली ओपन आउटसाईड बाय द क्लोयका. कारण इकडे एनस अब्सेंट आहे. लिव्हर सिक्रेट बाईल अँड दॅट इज स्टोर्ड इन द गॉल ब्लॅडर. पॅनक्रियाज अ डायजेस्टिव्ह ग्लँड प्रोड्युसेस पॅनक्रियाटिक ज्यूस विच कंटेन डायजेस्टिव्ह एन्झाइम. फूड इज कॅप्चर्ड बाय बायलोब्ड टंग. कसली टंग आहे? बायलोब्ड टंग आहे. डायजेशन ऑफ फूड टेक्स प्लेस बाय ॲक्शन ऑफ HCL अँड गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेटेड फ्रॉम द वॉल ऑफ स्टमक. तर गॅस्ट्रिक ज्यूस असते, HCL असते आणि मग पार्शियल डायजेशन होतं स्टमकमध्ये. पार्शियली डायजेस्टेड फूड त्याला नाव दिलेलं काइम इज पास फ्रॉम स्टमक टू द फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन दॅट इज द ड्युओडेनम. नाव द ड्युओडेनम रिसीव अगेन काय? बाइल फ्रॉम द गॉल ब्लॅडर अँड पॅनक्रियाटिक ज्यूस फ्रॉम द पॅनक्रियास थ्रू द कॉमन बाइल डक्ट दॅट इज अ CBD. नाव बाइलचं काय काम आहे? इमल्सिफिकेशन ऑफ फॅट म्हणजे कन्वर्जन ऑफ द लार्जर फॅट मॉलिक्युल इन टू स्मॉलर वन. बाइल इमल्सिफाय फॅट म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ लार्जर फॅट ग्लोब्युल इन टू स्मॉलर. अँड पॅनक्रियाटिक ज्यूस डायजेस्ट काय? कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन. म्हणजे फॅटला कोण डायजेशनला मदत करायला? पर्टिक्युलरली बाइल. आणि कार्बोहायड्रेट अँड प्रोटीनला पॅनक्रियाटिक ज्यूस. फायनल डायजेशन टेक्स प्लेस इन द इंटेस्टाईन MCQ. हे जे डायजेस्टेड फूड आहे इज ॲब्झॉर्ब्ड बाय न्युमरस फिंगर लाईक होल्ड इन द इनर वॉल ऑफ इंटेस्टाईन. म्हणायचं त्याला माहिती असतं व्हिलाय अँड मायक्रोव्हिलाय आपल्यामध्ये पण असतात. अँड दे अनडायजेस्टेड सॉलिड वेस्ट फूड ऑर मूव्ज इन टू द रेक्टम अँड देन पास आउट थ्रू द ॲनस. नाही तर काय? क्लोयका. नाव रेस्पिरेटरी सिस्टम हे महत्त्वाचं आहे. फ्रॉग रेस्पायर ऑन लँड अँड वॉटर बाय टू डिफरंट मेथड. बर, इन वॉटर काय आहे? अतिशय महत्त्वाचं. स्किन ॲक्ट ॲज अ ॲक्वॅटिक रेस्पिरेटरी ऑर्गन अँड रेस्पिरेशन व्हाय स्किन कॉल्ड ॲज अ क्युटेनियस रेस्पिरेशन. That dissolved oxygen in the water is exchanged through the काय? Skin by diffusion. But on land, दोन महत्त्वाच्या गोष्टी तीन आहेत. स्किन सॉरी बकल कॅव्हिटी, स्किन अँड लंग्स ॲक्ट ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन. प्रश्न येईल लँडवर, टेरेस्ट्रियल हॅबिटॅटवर. कारण की बकोफॅरेंजियल कॅव्हिटी इथून सुद्धा बकल कॅव्हिटीमधून सुद्धा एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं डायरेक्ट बिटवीन ब्लड अँड बकल कॅव्हिटी. रेस्पिरेशन बाय लंग्स इज कॉल्ड एज अ पल्मनरी रेस्पिरेशन. लंग्स आर द काय? अ पेअर ऑफ इलॉंगेटेड अँड पिंक कलर्ड सॅक आहेत. सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द अप्पर पार्ट ऑफ द ट्रंक रिजन दॅट इज इन थोरॅक्स. नाव इअर इंटर थ्रू द नॉस्ट्रिल इन टू द बकल कॅव्हिटी अँड देन टू द लंग्स. बट ड्युरिंग दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन, ड्युरिंग एस्टिवेशन अँड हायबरनेशन गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस थ्रू द स्किन. सो ड्युरिंग एस्टिवेशन अँड हायबरनेशन विच टाईप ऑफ रेस्पिरेशन इज प्रेझेंट इन फ्रॉग दॅट इज कॉल्ड एज अ क्युटेनियस रेस्पिरेशन. बट टॅडपोल लार्वा फ्रॉग जे की ॲक्वॅटिक पाण्यामध्येच असतो विच दे हॅव गिल्स, गिल्स आहे त्यांच्याकडे ॲज अ ऑर्गन ऑफ रेस्पिरेशन. म्हणून तिथं जे आहे त्याला माहिती ब्रँकियल रेस्पिरेशन. आता व्हॅस्क्युलर सिस्टम ऑफ फ्रॉग इज वेल डेव्हलप अँड क्लोज टाईप आहे.
फ्रॉग हैव लिम्फेटिक सिस्टम ऑल्सो, दोनों पन सिस्टम, ब्लड वेस्कुलर सिस्टम एंड लिम्फेटिक सिस्टम ऑल्सो। जो ब्लड वेस्कुलर सिस्टम है इन ऑल का है हार्ट, ब्लड वेसल्स एंड ब्लड, एंड लिम्फेटिक सिस्टम कंसिस्ट ऑफ का है लिम्फ, लिम्फ चैनल्स म्हणजे लिम्फेटिक वेसल्स एंड लिम्फ नोड। आता हार्ट कसं आहे, हार्ट इज अ मस्कुलर स्ट्रक्चर सिच्युएटेड इन द अप्पर पार्ट ऑफ बॉडी कॅविटी। हार्ट हॅज अ थ्री चेंबर्स, टू एट्रिया आणि वन वेंट्रिकल, अँड इट इज कवर्ड बाय मेम्ब्रेन, त्याला म्हणायचं आहे पेरी कार्डियम। आता हे अतिशय महत्त्वाचं लाईन आहे, एक ट्रायंगुलर स्ट्रक्चर आहे कॉल्ड ॲज अ सायनस व्हेनोसस। ए करोनरी सायनस तुम्ही नाव ऐकलं असं, वेअर ऑल द हार्ट ऑफ दी ऑल द व्हेन ऑफ हार्ट ओपन, करोनरी सायनस। तसं इथं सायनस व्हेनोसस आहे विच जॉईन विथ द राईट एट्रियम। सुपेरियर व्हेना केव्हा, इन्फिरियर हो व्हेना केव्हा, सुरुवातीला कुठं ओपन होत असतात, सायनस व्हेनोससमध्ये, अँड देन द ब्लड गोज टू द राईट एट्रियम। म्हणून लक्षात ठेवा, सायनस व्हेनोससबद्दल दोन गोष्टी, एक ट्रायंगुलर स्ट्रक्चर आहे कुठं ओपन व्हायला लागले, राईट एट्रियम, आणि काय त्याच्यामध्ये कोण ओपन व्हायला लागले, इन्फेरियर व्हेना केव्हा। इट रिसीव द ब्लड थ्रू द मेजर व्हेन्स कॉल्ड एज अ व्हेना केव्हा, कोण, सायनस व्हेनस। नाव द व्हेंट्रल व्हेंट्रिकल ओपन इन टू अ सॅक लाईक कोनस आर्टेरियोस। व्हेंट्रिकल कोणामध्ये, डायरेक्ट अओर्टामध्ये ओपन होत नाही, तर कोणामध्ये ओपन होतं, कोनस आर्टेरियोसस, त्याला एक नाव लिहा ट्रंकस आर्टेरियोसस, दुसरं एक नाव लिहा त्याला काय नाव आहे, ट्रंकस आर्टेरियोसस, दुसरं नाव आहे ट्रंकस आर्टेरियोसस, ट्रंकस, ट्रंकस आर्टेरियोसस, ट्रंक, ट्रंकस आर्टेरियोसस, नावातच बघा आर्टेरी म्हणजे व्हेंट्रिकल्स रिलेटेड, ते सायनस व्हेनोसस म्हणजे ॲट्रियम्स रिलेटेड। तर कोनस आर्टेरियोसस कुठल्या साईडला आहे, व्हेंट्रल साईड ऑफ द हार्टला, हे प्रश्न येणार आहे, आणि कोण ओपन व्हायला आहे, व्हेंट्रिकल ओपन इन टू कोनस आर्टेरियोस, आणि तिथून पुढे ब्लड जात असतंय। नाव ब्लड फ्रॉम द हार्ट इज कॅरी टू ऑल पार्ट ऑफ बॉडी बाय आर्टरीज किंवा आर्टेरियल सिस्टम आहे। व्हेन कलेक्ट ब्लड फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी टू द हार्ट अँड फ्रॉम द व्हेनस सिस्टम। बरं, मग एक स्पेशल व्हेनस कनेक्शन आहेत, एक नाही तर दोन स्पेशल व्हेनस कनेक्शन बिटवीन लिव्हर अँड इंटेस्टाईन, त्याला म्हणायचं हेपॅटिक पोर्टल सिस्टम, ॲज वेल ॲज बिटवीन द किडनी अँड लोअर पार्ट ऑफ द बॉडी कॉल्ड ॲज अ रिनल पोर्टल सिस्टम दॅट आर प्रेझेंट इन फ्रॉग। तर हेपॅटिक पोर्टल सिस्टम इट इज अ व्हेनस कनेक्शन बिटवीन लिव्हर अँड इंटेस्टाईन, अँड रिनल पोर्टल सिस्टम इट इज अ व्हेनस कनेक्शन बिटवीन किडनी अँड लोअर बॉडी पार्ट। नाव ब्लड इज कंपोज ऑफ प्लाझ्मा अँड सेल्स। नाव ब्लड सेल्स आर काय, RBC म्हणजे इरिथ्रोसाइट, WBC म्हणजे ल्युकोसाइट अँड प्लेटलेट पण आहेत, पण महत्त्वाचं आहे RBC इथल्या न्यूक्लिएटेड आहेत, कशा आहेत, न्यूक्लिएटेड अँड कंटेन रेड कलर्ड पिगमेंट नोन ॲज काय नाव त्याचं, नेमली हिमोग्लोबिन। हे न्यूक्लिएटेड RBC असतात, हां कसं RBC न्यूक्लिएटेड। नाव आणि कशा असणार आहेत, कॉनव्हेक्स आहेत, कॉनकेव्ह आहेत का कॉनव्हेक्स आहेत, कॉनव्हेक्स असतात का बरं, त्या तिकडं आपल्यामध्ये कॉनकेव्ह का RBC आहेत, कारण की न्यूक्लियस सबस्टिट्यूटमध्ये पिच अशा पिचलेल्या आहेत, मध्ये दबलेल्या आहेत, पण इथं न्यूक्लियस आहे म्हणून काय झालं, कॉनव्हेक्स आहेत, कशा आहेत, कॉनव्हेक्स आहेत, न्यूक्लिएटेड आहेत। बर, द लिम्फ इज डिफरंट फ्रॉम द ब्लड अँड मग त्या लिम्फमध्ये काय नाही, लिम्फ लॅक काय, ट्यू प्रोटीन अँड RBC ते नसतात लिम्फ। ब्लड कॅरीज कॅरी न्यूट्रियन गॅसेस अँड वॉटर टू द रिस्पेक्टिव्ह साईट ड्युरिंग सर्क्युलेशन। सर्क्युलेशन ऑफ द ब्लड इज अच्युअर्ड बाय द पंपिंग ॲक्शन ऑफ द मस्क्युलर हार्ट। कुठल्या टाईपचं सर्क्युलेशन आहे, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन आहे, अँड हार्ट पंप्स आउट मिक्स टाईप ऑफ ब्लड। आता बोलूया एक्सक्रेटरी सिस्टम, तर लक्षात ठेवा, नाव द इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इज कॅरीड आउट बाय वेल डेव्हलप्ड एक्सक्रेटरी सिस्टम। आता इथंच क्लिअर करतो, टॅडपोल लार्वा ऑफ फ्रॉग हे अमोनोटेलिक आहे आणि अडल्ट फ्रॉग हा युरिओटेलिक आहे। नाव द एक्सक्रेटरी सिस्टम कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ काय, इथं एक किडनी युरेटर आहे, क्लॉयका आणि युरिनरी ब्लॅडर आहे, दोन किडनी असतात। दीज आर कॉम्पॅक्ट किडनी काय, किडनीज आर कॉम्पॅक्ट डार्क रेड अँड बीन लाईक स्ट्रक्चर सिच्युएटेड इन द लिटल पोस्टेरियरली इन द बॉडी कॅव्हिटी ऑन बोथ साईड ऑफ व्हर्टिबल कॉलम। किडनी कधी पण डॉर्सल साईडलाच असतात। इच किडनी इज कंपोज ऑफ काय, सेवरल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी कॉल्ड एज अ युरिनिफेरस ट्यूब्युल ऑर नेफ्रॉन। आता इथं डायरेक्ट टू युरेटर इमर्ज फ्रॉम द किडनी इन मेल फ्रॉग। मेल फ्रॉग पासून प्रत्येक किडनीपासून एक युरेटर यायला लागले, तशा दोन झाल्या। नाव दिस युरेटर ऍक्ट ॲज अ युरिनो जनायटल डक्ट।
अँड विच ओपन इन टू क्लॉयका. अतिशय महत्त्वाचं आहे. इन ह्युमन मेल युरिनोजेनायटल डक्ट इज अ युरेथ्रा, बट इन मेल म्हणजे इन फ्रॉग मेल युरिनोजेनायटल डक्ट इज अ युरेटर, अँड इन फिमेल द युरेटर अँड ओविडक्ट ओपन सेपरेटली इन अ क्लॉयका. इकडं युरेटर इन फिमेल फ्रॉग हे युरिनोजेनायटल डक्ट आहे का? नाही, कारण इकडे ओविडक्ट वेगळं, युरेटर वेगळं. नाव बघा, थिन वॉल्ड युरिनरी ब्लॅडर इज प्रेझेंट कुठं? व्हेंट्रल टू रेक्टम, रेक्टम पाठीमागच्या साईडला असते, त्याच्या व्हेंट्रल साईडला. बर, विच ओप विच ऑल्सो ओपन इन द क्लॉयका. कोण कोणामध्ये ओपन व्हायला लागलं? युरिनरी ब्लॅडर ऑल्सो ओपन इन टू क्लॉयका. ह्याचं काय नाही, टेम्पररी स्टोरेज ऑफ युरिन हे काम आहे. नाव फ्रॉग एक्सक्रिएट युरिया, दस दीज आर युरियोटेलिक ॲनिमल. एक्सक्रेटरी वेस्ट आर कॅरीड बाय ब्लड टू द किडनी वेर इट इज सेपरेटेड अँड एक्सक्रेटेड. नाव आता बघा, द सिस्टम फॉर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज हायली वेल डेव्हलप्ड ऑर इव्हॉल्व्ड इन फ्रॉग. इट इन्क्लूड बोथ न्यूरल सिस्टम अँड एंडोक्राइन ग्लँड. नाव द केमिकल कोऑर्डिनेशन ऑफ व्हेरियस ऑर्गन ऑफ द बॉडी इज अचीव्ड बाय हॉर्मोन्स विच आर सिक्रेटेड बाय द एंडोक्राइन ग्लँड. नो प्रॉमिनंट एंडोक्राइन ग्लँड इन फ्रॉग फाउंड इन फ्रॉग आर पिट्युटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, पिनियल बॉडी, पॅनक्रॅटिक आयलेट्स, ॲड्रेनल अँड गोनॅड्स. आपल्यामध्ये जे तेच आहेत. नर्वस सिस्टम इज ऑर्गनाइज्ड ओके इन टू काय? सी एन एस, पी एन एस आणि ए एन एस. सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. पी एन एस कन्सिस्ट ऑफ क्रॅनियल आणि स्पायनल नर्व. क्रॅनियल नर्व 10 असतात इथं. अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टम कन्सिस्ट ऑफ सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. देर आर 10 पेयर ऑफ क्रॅनियल नर्व अराइजेस फ्रॉम द ब्रेन. 10 पेयर आहेत क्रॅनियल नर्व. नाव ब्रेन इज एनक्लोज इन अ बोनी स्ट्रक्चर कॉल्ड एज अ ब्रेन बॉक्स ऑर क्रॅनियम. आपल्यामधलं जे क्रॅनियम आहे ते 8 बोननं बनलेलं आहे. स्पेशलला 14 बोन असतात. नाव ब्रेन इज डिवायडेड इन टू 3 पार्ट. काय? फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. हे महत्त्वाचं आहे. फोर ब्रेनचे 3 पार्ट इन्क्लूड काय? ऑल्फॅक्टरी लोब फॉर स्मेल, पुन्हा पेअर्ड सेरेब्रल हेमिस्फेअर आणि काय एक अनपेअर्ड डायन्सेफेलॉन. आता ही लाईन अतिशय महत्त्वाची. मिड ब्रेन ऑफ फ्रॉग इज कॅरेक्टराइज बाय पेअर ऑफ ऑप्टिक लोब. मिड ब्रेन मध्ये कोणते लोब आहेत? ऑप्टिक लोब म्हणजे फॉर विजन. अँड हाइंड ब्रेन कन्सिस्ट ऑफ काय? सेरेब्रम आणि काय? मेडुला ऑब्लॉन्गेट. हे महत्त्वाचं आहे. हे प्रश्न येणार. मेडुला ऑब्लॉन्गेट पासेस आउट थ्रू द फोरामेन मॅग्नम अँड कंटिन्यू टू स्पायनल कॉर्ड विच इज इन्क्लोज इन द व्हर्टिबल कॉलम. फ्रॉग हॅज अ डिफरंट टाईप ऑफ सेन्स ऑर्गन, नेमली ऑर्गन ऑफ टच. त्याला काय नाव आहे? सेन्सरी पॅपिले. बाकी एवढंच लक्षात ठेवा, सेन्सरी पॅपिले आर सेन्सिटिव्ह टू टच. टेस्टसाठी टेस्ट बड आहेत, स्मेलसाठी नेझल इपिथेलियम आहे, विजनसाठी आईज आहेत आणि हिअरिंगसाठी काय? टिम्पॅनम विथ इंटरनल इयर आहे. एक्सटर्नल इयर अब्सेंट असते. आउट ऑफ दीज फक्त आईज अँड इंटरनल इयर आर वेल ऑर्गनाइज स्ट्रक्चर अँड रेस्ट वन आर सेल्युलर ॲग्रिगेशन अराउंड द नर्व एंडिंग. आईज इन फ्रॉग आर काय? आईज जे आहेत अ पेअर ऑफ स्पेरिकल स्ट्रक्चर सिच्युएटेड इन द ऑर्बिट इन देर आर दीज आर सिम्पल आईज. काय? पजेस ओनली वन व्हिज्युअल युनिट. एक्सटर्नल इयर अब्सेंट इन फ्रॉग अँड ओनली टिम्पॅनम कॅन बी सीन एक्सटर्नली. इयर इज अन ऑर्गन ऑफ काय? हिअरिंग ॲज वेल ॲज बॅलेन्स ऑर इक्विलिब्रियम. दोन इयरचे. नाव आता इथं लय महत्त्वाचं आहे. फ्रॉग हॅव वेल ऑर्गनाइज्ड मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. वेल ऑर्गनाइज्ड मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ काय? येलोइश आणि ओव्हाइड टेस्टीज आहे. बर, येलोइश ओव्हाइड टेस्टीज आहे विच आर फाउंड ॲडरेंट टू द अप्पर पार्ट ऑफ किडनी बाय अ डबल फोल्ड ऑफ पेरिटोनियम. त्याला म्हणायचं मिझोऑर्चियम. लक्षात ठेवा, त्याला काय म्हणायचं? मिझोऑर्चियम. हे येलोइश आणि ओव्हाइड ओव्हल लाईक टेस्टीज आहेत आणि ती किडनीला प्रत्येक टेस्टीज दोन्ही टेस्टीज किडनीला अटॅच आहेत बाय अ पेअर ऑफ अ डबल फोल्ड ऑफ पेरिटोनियम. त्याला म्हणायचं मिझोऑर्चियम. ऑर्चिड म्हणजे टेस्टीज हा शब्द लक्षात ठेवा, मिझोऑर्चियम. हां ओके, हे झालं लक्षात. हां मग फ्रॉग आहे ना, वासा इफरन्शिया आर 10 to 12 इन नंबर दॅट अराइजेस फ्रॉम द टेस्टीज. वासा इफरन्शिया ते एंटर द किडनी आणि ऑन देअर साईड अँड ओपन इन टू बिडर्स कॅनल. हा प्रश्न पण आला, लाईक काय? स्विमिंग पाथवे ऑफ स्पर्म काय? टेस्टीज, वासा इफरन्शिया, किडनी, बिडर्स कॅनल. फायनली इट कम्युनिकेट विथ द युरिनो जेनायटल डक्ट म्हणजे युरेटर दॅट कम आउट ऑफ द किडनी अँड ओपन इन टू क्लॉयका. तर हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्हाला सिक्वेन्स मी लिहून दिलेला आहे. काय काय सिक्वेन्स आहे सांगा? लिहून दिला होता आताच. काय होता पहिल्यापासून? टेस्टीज,
वासा इफरेंशिया किडनी विडर्स कैनाल युरिनो जनाइटल डक्ट आणि क्लॉयका. क्या बात आहे, बहुत बघा तसंच दिलेलं आहे, काय लक्षात. नाव क्लॉयका इज अ स्मॉल मीडियन चेंबर आहे दॅट इज यूज टू पास काय तीन गोष्टी, फिकल मॅटर युरिन अँड स्पर्म टू द एक्सटेरियर. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन्क्लूड काय, पेअर ऑफ ओरीज. द ओरीज आर सिट्युएटेड नियर किडनी अँड देर इज अ एम सी क्यू नो फंक्शनल कनेक्शन विथ द किडनी. ओरीचं काय कनेक्शन आहे का किडनीसोबत, नाही. तिकडं कनेक्शन आहे ना टेस्टीचं, कारण डायरेक्ट टेस्टीजमधनं वासा इफरेंशिया किडनीमध्ये चालल्यात. नाव अ पेअर ऑफ ओविडक्ट अरायजेस फ्रॉम द ओरीज अँड दॅट ओपन इन टू क्लॉयका सेपरेटली. बरं, मॅच्युअर फिमेल कॅन ले किती, 2500 ते 3000 ओव्हा ॲट ए टाईम. बघा काय संख्या, लोकसंख्या ह्याची 2500 ते 3000 ओव्हा ॲट ए टाईम. अबे माणसामध्ये असलं असतं तर अबे किती भाऊ झाले असते आपल्याला, कोण पहिला कोण दुसरा काय का. 3000 भाऊ एक सर, त्याची किंमत राहिली असते का माणसं, है ना. आपण किती नेहमी काउंट, ज्या दिवशी डिप्रेशन वाटल येईल समजायचं नशीब आपण फ्रॉग नाहीत, इतकं पॉझिटिव्ह विचार करा. अरे आपण माणसं आहेत, काय घाबरू नका लेकरांनो, हे लई छोटी टेस्ट आहे तुमच्या आयुष्याची. एवढं एवढं मोठं समजा स्वतःला, महान एकदम. तुम्हाला माहित आहे ना, भगवद्गीता माहित आहे तुम्हाला, भगवद्गीतामध्ये त्या कुरुक्षेत्रावर अर्जुन फार डिप्रेस झाला होता, फार डिप्रेस. ठीक आहे, मी कसं लढू, हे माझेच लोक आहेत, त्याला कसं मारू. आणि मग अशा डिप्रेस झालेल्या माणसाला ठीक आहे उत्साह देणं हे लई मोठं काम आहे. आणि भगवान श्रीकृष्णानं त्या डिप्रेस झालेल्या नैराश्यामध्ये गेलेल्या किंवा कन्फ्यूज असलेल्या अर्जुनाला एक सही मार्ग दाखवला. 48 तास ते बोलत होते, माहिती आहे ना तुम्हाला, 48 आवर्स. आणि त्या बोलण्याला आपण भगवद्गीता म्हणतो. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की म्हणजे हार जीत हे म्हणजे सत्य असत्य महत्वाचं आहे, तू सत्याकडनं लढतोस तू जिंकशीलच. आणि मग त्याला ते पटलं, पटनाच गेलं. मग कृष्णाने त्याला त्याचं स्वतःचं रूप दाखवलं, ते किती विराट आहे, म्हणजे बाबा ते पण महत्वाचं आहे. कोण माणूस मला इन्स्पायर करायला आहे, तेच सतत डिप्रेस आहे तुम्हाला काय इन्स्पायर कर इन्स्पायर करेल, ते पण महत्वाचं आहे. काही काही तुम्ही बघा ना, काही मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्याचेच भलते वांदे आहे ना, त्याचंच पटाना घर, त्यात बायको सोबत कोणासोबत काय नाही, का भलतोय बऱ्याच गोष्टी त्याच्या, भलते लफडे त्याच्या मागं, आणि तेच इकडे येऊन मोटिवेशनल स्पीकर व्हायला लागले किंवा काय. भगवान श्रीकृष्ण त्याला एक विराट रूप दाखवलं, ठीक आहे, एवढं मोठं मी आहे, मी जे सांगतोय ते खरं आहे, माझा काही अंश ह्या प्रत्येक माणसामध्ये, पण तू सत्याकडून लढतोस म्हणून मी तुझ्या बाजूला, मारबाण होऊन जाऊ दे. तसं समजा तुम्ही तेवढे मोठे आहात, ते चिल्लर आहे रे, हे काय बाबा, हे नीट फिजिक्स केमिस्ट्री हा ॲटिट्यूड ठेवा. सकाळी उठता चिल्लर आहे रे, लय मोठं जायचंय आपल्याला, 10-15 मजली हॉस्पिटल उभं करायचं बे, हे चिल्लर आहे. हा ना, हेलिकॉप्टरनं फिरायचं बे, पंतप्रधानाला काय झालं तर आपल्याला डायरेक्ट फोन आला पाहिजे, तुम्ही या एक्सपर्ट ओपिनियन द्या, खूप मोठं बनायचंय. मग साध्या इथं काय झालंय, हिमालयासारखं समजायला पोट्टे नेटला, तसं नका समज, तसं माझा तोच ॲटिट्यूड होता. माणसं पुढं हे काय लय सीईटी काय हे काय, माझ्यामध्ये किती ताकद आहे मेहनत करायची, मग ती मेहनत. आणि मग आपण असं ह्या ॲटिट्यूडनं जिंकू नेहमी, असं वरून खाली बघा उगच असं, अरे बापू वरच दड पाहिलं माझं फिजिक्स हे बाकी. अभी हे कॉन्सेप्ट आहे ना, तर तुम्ही भिर्र पळायले बी फिजिक्सचा, हे कॉन्सेप्ट जमला नाही, अरे बाप आपले एग्जाम, अरे कसं जमाना मास्तर देत है ना, कसं आहे बघा ना, काय बोटा मोजणं इतकेच पोरं लागतात, रिपीटरला किती पोरं होते, इथं 4-5च पोरं यायला लागली, ते तुम्ही जेवढे येत आहे, बाकीचे गेले ते संपले, किंवा काय ऑनलाईन करत असतील ते, काय त्याला वाटतं काही गरज नाही, पण शेवटपर्यंत लढलं नाही गत, लढणं लय महत्वाचं, ठीक आहे. असो म्हणून स्वतःला ब्रॉड मोठं कन्सिडर, स्वतःची इमेज एकदम भारी एकदम भारी, आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट, हे लय महत्वाचं आहे. आय एम द चॅम्पियन हे कोणाचं वाक्य माहिती आहे, मोहम्मद अलीचं आहे, लय मोठा चॅम्पियन होऊन गेला. आय एम द चॅम्पियन म्हणायचं, मीच जिंकणार आहे, हे असं ठेवा आणि पॉझिटिव्ह वेनं काम करा. आणि ते हार्डवर्कमधनं येईल, उगत नुसतं
नुसतं जप चालू आहे, आय एम द चॅम्पियन्स, झोपेत बी आय एम द चॅम्पियन्स, नाही मेहनत पण. फर्टिलायझेशन एक्सटर्नल असते अँड टेक्स प्लेस इन वॉटर. डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व लार्वल स्टेज आहे, कॉल्ड अ टॅडपोल लार्वा, म्हणजे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. टॅडपोल अंडरगो मेटामॉर्फोसिस टू बिकम द अडल्ट. हार्मोन कोणतं लागतं ह्या मेटामॉर्फोसिसला? थायरॉक्झिन. कोणतं हार्मोन आहे? थायरॉक्झिन. एमसीक्यू हा फेमस. विच हार्मोन हेल्प इन मेटामॉर्फोसिस? त्याचे फायदे बघा. इतके स्वार्थी प्राणी ह्या जगावर नाही. 3 लाईनी फायद्याच्या टाकूनच दिल्या फ्रॉगवर. काय? फ्रॉग आर बेनिफिशियल फॉर मॅनकाइंड बिकॉज दे इट इन्सेक्ट अँड प्रोटेक्ट द क्रॉप. लक्षात ठेवा. ना तुम्हाला मी सांगितलं ना फ्रॉगची एक गोष्ट सांगितली की नाही कोकणातली. काय झालं, याच्या अगोदर 11वी 12वीला फ्रॉगचं डिसेक्शन होतं सायन्सच्या पोराला. आणि मग आता एवढे फ्रॉग किती सायन्सचे पोट्टे पुण्या भारतामध्ये कुठून आणायचे? मग कोकण किनारपट्टीवरनं ते फ्रॉग, तिकडे जास्त असतात ना, पाणी जास्त आहे, कोकण किनारपट्टीवरनं सगळे फ्रॉग पकडून ते भारतात पाठवले जायचे. इकडे जिकडे तिकडे आहे ते महाराष्ट्रात तरी पाठवले जायचे कोकणातले. आणि मग काय झालं, हे एवढे मोठे फ्रॉग आते कट करून पोरं अभ्यास करायले, फ्रॉगची संख्या होईली कमी. फ्रॉगची संख्या कमी झाली की फ्रॉग आर प्रिडेटर फॉर द इन्सेक्ट, ओके, अँड दॅट प्रोटेक्ट द क्रॉप. त्या क्रॉपवर जे इन्सेक्ट असतात त्याच्यामुळं ते क्रॉपचं प्रोडक्शन कमी व्हायला लागले. त्याचे प्रिडेटर हे फ्रॉग आहेत. मग फ्रॉगच काढून घेतले तर त्या पेस्टची संख्या जास्त होईल आणि क्रॉप लवकर खराब होईल, बरोबर आहे का नाही? म्हणून उत्पन्न कमी होईल त्या शेतकऱ्याचं, तांदळाचं किंवा कशाचं असेल. समजलं का तुम्हाला? मग त्या शेतकऱ्यांनी केला आंदोलन, केलं त्यांनी की फ्रॉग इथून घेऊन जायचे नाहीत, त्याच्यामुळं तुम्ही लय पाप करायले. इथून फ्रॉग घेऊन जाऊन त्याला कापायले डायरेक्ट, त्यामुळं देव कोपलाय, त्याला घेऊन जायचं नाही. त्यांनी आंदोलन केलं आणि खोटं सांगत नाही तुम्हाला, शेवटी फ्रॉगचं डिसेक्शन हे बंद झालं. ठीक आहे, आता 11वी 12वीला फ्रॉगचं डिसेक्शन नाही आहे, त्याच्याऐवजी कॉक्रोचचं डिसेक्शन आलं. हे कॉक्रोच किती घेऊन जा, चांगली गोष्ट आहे. आणि मग फ्रॉगचं घेऊन जाणं बंद झालं म्हणजे फ्रॉगची संख्या हळूहळू वाढली आणि त्या शेतकऱ्याचं उत्पन्न पण वाढलं. मग ते 2-3 वर्षांनी म्हणाले, बघा आता पाप थांबलं तर उत्पन्न पण वाढलं. लय पाप झालं होतं, उगच बेडकायला मारू लागले. समजाले का? मग फ्रॉग वाढले तर फ्रॉग काय करायले? ते ईट द इन्सेक्ट अँड प्रोटेक्ट द क्रॉप. झालं का? आता फ्रॉग मेंटेन इकॉलॉजिकल बॅलेन्स. वाय? दुसरा फायदा, इकॉलॉजिकल बॅलेन्स बिकॉज दीज आर सर्व ॲज अ इम्पॉर्टंट लिंक ऑफ फूड चेन और फूड वेब, ओके, इन द इकोसिस्टम. तुम्हाला माहित आहे काय? लक्षात ठेवा, एखादा ग्रास हुपर ग्रास खायला आहे, त्याला कोण खायला लागले? फ्रॉग. फ्रॉगला कोण खाते? स्नेक. स्नेकला कोण खायला लागले? ईगल. असं येते. अँड इन सम कंट्रीज, काही तर लोक बघा, मस्क्युलर लेग ऑफ फ्रॉग आर यूज ॲज अ फूड बाय मॅन, ओके, लेग पीस, है ना? समजायला लागले ना? म्हणजे फ्रॉगला बेडके पण खातात काही लोक, काही लोक कुत्रे पण खातात. हे खरंच खोटं सांगतो, खातात बाबा इकडं नागालँड मध्ये वगैरे. माझा एक मित्र होता तिकडं, माझा म्हणजे खूप सारे पोरं, मेडिकल सायन्सला गेलं तुम्हाला अख्ख्या भारतातनं पोरं मिळतील मोठ्याल्या कॉलेजला. ठीक आहे, तिकडून लय यायचे ते नागालँडचे वगैरे, मिझोरमचे पोरं. ते तिकडे कुत्रं म्हणजे नॉर्मल आहे कुत्रं खाणं. ठीक आहे, काय मिचॅक मिचॅक करायला, खरं तेच सांगायला लागलो. बरं, आता वाचूया समरी. सेल टिश्यू ऑर्गन ऑर्गन सिस्टम स्प्लिट अप वर्क इन अ वे दॅट इन्शुअर द सेवा सर्वायवल ऑफ बॉडी ॲज अ होल अँड एक्झिबिट डिव्हिजन ऑफ लेबर. मेन काम आहे याचं डिव्हिजन ऑफ लेबर. नाव, टिश्यू इज अ डिफाईंड ग्रुप ऑफ सेल अलॉंग विथ इंटर सेल्युलर सबस्टन्सेस परफॉर्मिंग वन ऑर मोर फंक्शन इन द बॉडी. इपिथेलिया आर शीट लाईक टिश्यू लाईनिंग द बॉडी सरफेस अँड इट्स कॅव्हिटीज डक्ट अँड ट्यूब. इपिथेलिया म्हणजे प्ल्युरल आहे. इपिथेलिया हॅव वन फ्री सर्फेस फेसिंग द बॉडी फ्लूड. हे फ्री सर्फेस अँड बेझल सर्फेस लक्षात ठेवा. इपिथेलियम हॅज अ वन फ्री सर्फेस फेसिंग द बॉडी फ्लूड अँड आउटर इन्व्हायरमेंट अँड देअर सेल्स आर स्ट्रक्चरली अँड फंक्शनली कनेक्टेड ॲट अ जंक्शन. डायवर्स टाईप ऑफ कनेक्टेड टिश्यू पॉइंट टुगेदर सपोर्ट अँड स्ट्रेंथन प्रोटेक्ट अँड इन्सुलेट अदर टिश्यू इन द बॉडी. सॉफ्ट कनेक्टेड टिश्यू कन्सिस्ट ऑफ प्रोटीन फायबर ॲज वेल ॲज व्हरायटी ऑफ सेल अरेंज इन अ ग्राउंड सबस्टन्स. कार्टिलेज बोन ब्लड अँड ॲडिपोज टिश्यू. परत आलं बघा, ए बी सी डी. परत आलं ॲडिपोज टिश्यू आर स्पेशलाइज कनेक्टेड टिश्यू. का बरं ॲडिपोज स्पेशलाइज आहे? अरे ते स्पेशल आहे ना फॅट स्टोअर करायला म्हणून. ठीक आहे, कार्टिलेज बोन ब्लड अँड ॲडिपोज आर स्पेशलाइज कनेक्टेड. दोनदा लाईन आहे म्हणजे हे आता आहेत लिहायचे, बरोबर आहे.
Now, cartilage and bone are both structural material. Blood is a fluid connective tissue with transport function. Adipose tissue is a reservoir of stored energy, much fat. Muscle tissue, which can contract, shorten in response to stimulation and help in movement of body and specific body part. Skeletal muscle is the muscle tissue attached to the bone. Smooth muscle is a component of internal organ. Cardiac muscle make up the contractile wall of the heart. Connective tissue cover all three type of tissue. All three type of tissue. Nervous tissue kaya lakshata exert greatest control over the response of body. Neuron are the basic unit of nervous system. Neuron are the basic unit of nervous system. Earthworm, cockroach and frog show characteristic feature in the body organization. Earthworm, cockroach and frog show characteristic feature in body organization. In Ferretima postuma, kaya in Ferretima postuma, kaya earthworm kaya. आता हे वाचायचं नाही आपल्याला, त्या सोडून पुढे जातो. द बॉडी ऑफ कॉक्रोच पेरिप्लॅनेट अमेरिका इज कवर्ड बाय कायटेनियस एक्झोस्केलेटन. इट इज डिवाइडेड इंटू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमन. सेगमेंट बियर जॉइंटेड अपेंडेजेस. देर आर थ्री सेगमेंट ऑफ थोरॅक्स, इच बेरिंग पेयर ऑफ वॉकिंग लेग्स. टू पेयर ऑफ विंग्स आर प्रेझेंट, वन पेयर इच ऑन सेकंड अँड थर्ड सेगमेंट. बरं, म्हणजे थोरॅक्सच्या. देर आर 10 सेगमेंट इन ॲब्डोमेन. Alimentary canal is well developed with mouth, surrounded by mouth part, then pharynx, esophagus, crop, gizzard, midgut, hindgut and anus. Hepatic cilia are present at the junction of foregut and midgut. Malphigian tubules are present at the junction of midgut and hindgut and help in excretion. A pair of salivary gland is present near the crop. A pair of salivary gland present near the crop. Manje, char nahi tar one pair of salivary gland. Now the blood vascular system open type. Respiration takes place by network of trachea. Trachea open outside with the spiracle. Nervous system is represented by segmentally arranged ganglia and ventral nerve cord. A pair of testes is present in a fourth to sixth segment and ovaries in second to sixth segment. Fertilization cockroach is internal and female produces 9 to 10 uthika bearing. डेव्हलपिंग एम्ब्रियो, त्याच्यामध्ये फर्टिलाइज्ड एग आहेत 14 ते 16. आफ्टर रप्चर ऑफ सिंगल उथिका 16 यंग वन्स कॉल्ड द निम्फ कम आउट. इंडियन बुल फ्रॉग राणा टिग्रिना इज अ कॉमन फ्रॉग फाउंड इन द इंडिया. बॉडी इज कवर्ड बाय मॉइस्ट स्किन. म्युकस ग्लँड आर प्रेझेंट इन द स्किन विच इज हायली वॅस्क्युलाइज्ड अँड दे हेल्प इन रेस्पिरेशन इन वॉटर अँड ऑन लँड ड्युरिंग एस्टिवेशन अँड हायबरनेशन. बॉडी इज डिव्हिजिबल इन टू हेड अँड ट्रंक. मस्क्युलर टंग इज present and which is bilobed at the tip and is used in capturing the prey. Alimentary canal consists of esophagus, stomach, intestine and rectum which open into cloaca. Main digestive gland are liver and pancreas. It can respire in water through the skin MCQ and through lungs on land. Circulatory system is closed with single circulation. हे थोडं वेगळं दिलं. Circulation single एका frog मध्ये, incomplete double circulation. ऑर्गन हे चुकलेच द्यायला आहे, चुकीचं द्यायला आहे. द ऑर्गन ऑफ युरिनोजेनायटल सिस्टम आर किडनी. बघा, ऑर्गन ऑफ युरिनोजेनायटल सिस्टम काय काय आहेत? किडनी, युरिनोजेनायटल डक्ट, दोन आहेत विच ओपन इन टू क्लॉयका. द मेल ऑर्गन्स ऑफ युरिनोजेनायटल सिस्टम ह्या दोन काय काय दिलेले आहेत? किडनी ॲज वेल ॲज युरिनोजेनायटल डक्ट दिले. दीज ओपन इन टू क्लॉयका. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज अ पेअर ऑफ टेस्टीज. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज अ पेअर ऑफ ओव्हरीज. फिमेल लेज 2500 ते 3000 ओ ॲट अ टाइम. फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट आर एक्सटर्नल. नाव एग्ज हॅच इन टू टॅडपोल विच मेटामॉर्फाइज इन टू द अडल्ट फ्रॉग. किती वाजले आता? 8:30. हां, 8:30. ठीक आहे, खलास. अर्थवर्म घ्यायचा का? हां, मला नाही वाटत ते येईल म्हणून, पण काय ना, तिकडं आहे अर्थफॉर्म. आता अर्थफॉर्म मध्ये काय नाही, मी एका पेज वर लिहून दिलेला आहे तो. हा, काय नाही, नुसते आकडे आहेत. अर्थफॉर्म तुम्हाला लिहून दिलेलं आहे बघा. आहे करते एक पेज अर्थफॉर्म,
एकाच पेजवर ते अर्थ मी लिहून दिलं होतं. हा लिविंग वर्ड सुरू करायचं का? अर्थ मी एक दिवशी घेऊ आपण असं. चला काय होतं, छेल्लं कोणतं सेगमेंट कोणामध्ये सगळं कन्फ्यूज होऊन जात. ठीक आहे, याला घेऊ आपण एक. हा लिविंग वर्ल्डचं जुनं आहे का? जुनं पाठव. हा चला नवं घ्यायचं. हा अजून पाठव. याच्यामध्ये एक ॲपच ओपन व्हायला पाहिजे रे. आता ते लिव्हिंग वर्ल्ड सुरू करूया कुठपर्यंत रे? हा एक आहे है ना, चार खाट 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 है ना, आणि पुन्हा एक युनिट झालं. दोन कोणते झाले? युनिट म्हणाले मी मॉर्फोच. हा दोन, मग पुन्हा प्लांट फिजियोलॉजी. आपण मिनरल पण एकदा घेऊ बरं का, मिनरल आणि टीपी एकदा, काय हरकत नाही. हा पाठवलं का? आशिष बोलणार आहे. काय म्हणला? हा क्लासमध्ये. आता म्हणजे 5-6 दिवस, पण आज एकदा बोलवले त्याने. आज एकदा 11 वाजता करून मग रिपोर्ट पाठवून दे. चालतंय ना? ओके. ए तुझ्याकडे कसं रे, मला कसं येईना झालं? ते मी शिकवलं का रे चांगलं बायोलॉजी तू? हा हो ना, मला चिंता होती. मजाक नाही आहे एकट्याने शिकवायचं म्हणजे, है ना. मी बऱ्याच दिवसानंतर एकट्यानं शिकवलंय सगळं. ठीक आहे, मध्ये RRD सर होते ना, तर ते काही चॅप्टर घ्यायचे. असं पाहिजे, न थकता न थांबता लगेच दुसरं सुरू करायचं. आमचं तर एक टॉपिक संपला तर परत 3 घंटे टाइमपासच होतो आमचं. चला आणि मग पुन्हा 0 टाइमपास, 0 मिनिट टाइमपास वर काम कर. चला डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड काढलंय तुम्ही. 50-360च बघा टार्गेट, 360च है ना. काय वैभव, हा अभ्यास खराब आहे, डिस्टर्बन्स नाही ना काय तुम्हाला? ठीक आहे बसा जरा, रोज बसायला ना 11 वाजेपर्यंत. मग काल का म्हणून नव्हतं बसलं? अरे घरी कोणाला पाहुणे, पाहुणे मेवणे चट बिझी म्हणायचं. आय एम बिझी अँड है ना, ते नंतर या म्हणायचं पुन्हा पाहुण्यांना, आता नाही. चला समजायला लागलं ना, पाहुणे नाही काय नाही कोच नाही, आवने मेवने सगळे नंतर. चला ठीक आहे, डन आहे का? डन आहे का नाही? हा हा बॉडी, सॉरी बायोलॉजी इज द सायन्स ऑफ लाईफ फॉर्म. ए लाईफ फॉर्म म्हणजे ऑर्गॅनिझम अँड लिव्हिंग प्रोसेसेस. लिव्हिंग वर्ल्ड कम्प्रायजेस अँड अमेझिंग डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अर्ली मॅन कुड इझिली परसिव द इनॲनिमेट मॅटर अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
त्याला लगेच कळालं कोण सजीव आहेत कोण निर्जीव आहेत. अर्ली मॅन ओके डिफाइड सम ऑफ द इनॲनिमेट मॅटर दॅट इज विंड सी फायर अँड सम अमॉंग द ॲनिमल अँड प्लांट. आता हे डायफाइड ह्या शब्दाचा अर्थ काहीतरी आहे, मला बघावं लागेल. मला वाटतं जनीय वगैरे असं काय. कॉमन फीचर ऑफ ऑल सच फॉर्म ऑफ इनॲनिमेट अँड ॲनिमेट ऑब्जेक्ट वॉज द सेन्स ऑफ काय रे ओ म्हणजे काय फिअर म्हणतात त्याला दॅट ते इव्होक्ड. ओके त्यांना थोडी भीती वाटायची त्यांच्याबद्दल. फ्रेंड अ म्हणजे शत्रू. अ म्हणजे काय शत्रू शत्रुत्व. नाव द डिस्क्रिप्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लूड ह्युमन बीइंग बिगन मच लेटर इन अ ह्युमन हिस्ट्री. सायंटिस्ट सॉरी सोसायटीज विच इंडल्ज इन अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू ऑफ बायोलॉजी रजिस्टर्ड लिमिट प्रोग्रेस इन बायोलॉजिकल नॉलेज. अगोदर बायोलॉजी म्हणजे फक्त अँथ्रोपोसेंट्रिक ह्युमन बायोलॉजीच होती अँड पुन्हा काय आलं नंतर बाकीच्या ॲनिमलचा अभ्यास झाला. सिस्टमॅटिक अँड मोनोमेंटल डिस्क्रिप्शन ऑफ लाईफ फॉर्म प्रॉटीन आउट ऑफ नेसेसिटी अँड डिटेल सम ऑफ आयडेंटिफिकेशन देन नॉमेनक्लेचर अँड देन क्लासिफिकेशन कम आउट. द बिगेस्ट साइन ऑफ सच स्टडीज वॉज द रिकग्निशन ऑफ शेअरिंग ऑफ सिमिलॅरिटी अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बोथ हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. बऱ्याच गोष्टी मॅच व्हायला लागल्या. हॉरिझॉन्टली म्हणजे काय की त्याच फॅमिलीचे खूप सारे ॲनिमल मिळायला लागले. व्हर्टिकली म्हणजे काय स्पेसिस टू किंगडम बऱ्याच मध्ये इवोल्युशनरी रिलेशनशिप इस्टॅब्लिश झाली. दॅट ऑल प्रेझेंट डे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिलेटेड टू इच अदर अँड ऑल्सो टू ऑल ऑर्गॅनिझम दॅट एव्हर लिव्ड ऑन दिस अर्थ. कोणी सांगितलं डार्विन वॉज अ रिव्हलेशन विच हंबल्ड मॅन अँड लीड टू कल्चरल मुवमेंट फॉर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. मग बघा हे आपलेच नातेवाईक आहेत हे बॅक्टेरिया फॅक्टेरिया जे आहेत आणि म्हणून त्याला वाटलं की ह्याला पण वाचवणं गरज आहे. म्हणून ते काय म्हणायला लागले हे ज्यावेळेस सगळं कळलं की आपण सगळे एकच आहोत त्यामुळं काय झालं ओके ओके दॅट वॉज रिव्हलेशन विच हंबल्ड मॅन अँड लीड टू द कल्चरल मुवमेंट फॉर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. बबला हे बाबा आपलेच नातेवाईक आहेत ठीक आहे यांना वाचवणं गरजेचं आहे नसतं आपण मरून जाऊ हे त्याच्यामागचा खरा स्वार्थ आहे. इन द फॉलोइंग चॅप्टर ऑफ दिस युनिट विल गेट अ डिस्क्रिप्शन इन्क्लुडिंग क्लासिफिकेशन ॲनिमल क्लासिफिकेशन ॲनिमल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल अँड ऑफ प्लांट फ्रॉम टॅक्सोनॉमिस्ट पर्स्पेक्टिव. बर मग कोण आहे हे सायंटिस्ट काय नाव ह्या माणसाचं माणूस काय लोक होऊन गेले यार. आन्समियर 1904 2004 चांगलं काम केलं ना ह्युमॅनिटीसाठी 100 वर्ष जगला हा माणूस है ना. 1904 ते 2004 आन्समियर असा रिस्पेक्ट असला पाहिजे या माणसाबद्दल. बघा ना बॉर्न ऑन July 5th इन 1904 इन कॅम्प्टन जर्मनी. बर अन्स मियर मियरची स्पेलिंग बघा या मे वाय आर मियर द हायवर्ड द हवर्ड किंवा हवर्ड युनिव्हर्सिटी इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट आहे तो. जगातली टॉपची युनिव्हर्सिटी हा हायवर्ड. तुम्हाला जाता येतं तिथं MBA करायला. ओके USMLE परीक्षा क्रॅक करावं लागते फर्स्ट इयरपासून त्याचा अभ्यास करावा लागतो. हायवर्ड युनिव्हर्सिटी इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट आहे. हू हॅज बीन माझे खूप सारे मित्र आहेत 12 ज्युनियर आहेत माझे त्या अमेरिकेमध्ये ठीक आहे. काय लाईफ जगतात बे ठीक आहे ते फेसबुकवर दिसतात ना त्याचे असो. हायवर्ड युनिव्हर्सिटी इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट हू हॅज बीन कॉल्ड ॲज अ तो कोण आहे इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट त्याला माहिती आहे डार्विन ऑफ 20th सेंचुरी वॉज वन ऑफ द 100 ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ ऑल टाईम. मेयर जॉईन हायवर्ड्स फॅकल्टी ऑफ आर्ट अँड सायन्स इन 1953 अँड रिटायर्ड इन 75 53 ते 1975 ॲज्युमिंग द टायटल ऑफ अलेक्झांडर ॲगॅसिस प्रोफेसर ऑफ झुलॉजी एमेरेटस. ते एक टायटल आहे किंवा ते मान सन्मान आहे त्याला ते मिळाला अलेक्झांडर ॲगॅसिस प्रोफेसर ऑफ झुलॉजी एमेरेटस. थ्रू आउट द इज नियरली 80 इयर करिअर 80 वर्षाचं करिअर आहे त्याचं. इज रिसर्च स्पॅन मध्ये काय येतं ऑर्निथॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ बर्ड टॅक्सोनॉमी म्हणजे काय दिस इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द प्रिन्सिपल अँड प्रोसिजर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. जिओग्राफी डील विथ द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲनिमल जसे झेब्रा हे फक्त तुम्हाला आफ्रिकेमध्ये सापडेल कांगारू तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये सापडेल ओके. आणि हे याला माहितीचं जिओग्राफी इव्हॉल्युशन सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक म्हणजे काय रे टॅक्सोनॉमी प्लस इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप त्याला काय म्हणायचं सिस्टमॅटिक माहिती का नाही डेफिनेशन. अँड द हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ बायोलॉजी ही ऑलमोस्ट सिंगल हँडलली मेड द ओरिजिन ऑफ डायव्हर्सिटी इन द सेंट्रल क्वेश्चन ऑफ
evolutionary biology, that is today. He also pioneered the currently accepted definition of biological species. ए सध्या पहिली डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसिस कोणी दिली? तर ह्याच माणसाने दिली. काय स्पेसिस काय? इट इज अ ग्रुप ऑफ क्लोज रिलेटेड और इट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल विच हॅव एबिलिटी टू इंटरब्रीड एंड प्रोड्यूसेस फर्टाइल ऑफस्प्रिंग. त्याला माहिती स्पेसिस ती ही डेफिनेशन आज मेयरने दिली. मेयर वॉज अवॉर्डेड द 3 प्राइज वाईडली रिगार्डेड एज अ ट्रिपल क्राउन ऑफ बायोलॉजी. मेयरला दिलेलं ते कुठले कुठले लक्षात ठेवा. त्याचं नाव लक्षात ठेवा, बाल्झन प्राइज पहिलं, क्रॉफर्ड प्राइज दुसरं, नाही बाल्झन प्राइज, इंटरनॅशनल प्राइज फॉर बायोलॉजी आणि क्रॉफर्ड प्राइज, तीन नावं लक्षात ठेवा. पण वर्ष नंतर लक्षात ठेवू, पहिलं काय बाल्झन प्राइज, नंतर इंटरनॅशनल प्राइज फॉर बायोलॉजी आणि नंतर क्रॉफर्ड प्राइज. मुंबईला एक क्रॉफर्ड रोड आहे बघा, ठीक आहे, जिथं स्वस्तात कपडे मिळतात. बाल्झन प्राइज 1983 ला मिळाला त्याला, इंटरनॅशनल प्राइज फॉर बायोलॉजी 1994 आणि क्रॉफर्ड प्राइज इन 1999. आणि मेयर डाईड ॲट द एज ऑफ 100 इन द इयर 2004. ट्रिपल क्राउन ऑफ बायोलॉजी, डार्विन ऑफ 20th सेंचुरी, ग्रेटेस्ट 100 ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ ऑल टाइम, अ हार्वर्ड युनिव्हर्सिटी इवोल्युशनरी बायोलॉजिस्ट. हे मेयर आहेत लक्षात. फर्स्ट डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसिस त्यांनी दिलेले अन्स मेयर. आता हे जे आहे लिव्हिंग वर्ल्ड, हाऊ वंडरफुल इज द लिव्हिंग वर्ल्ड, काय माहिती, वाईड रेंज ऑफ लिव्हिंग टाईप इज अमेझिंग. बरं, एक्स्ट्रॉर्डनरी हॅबिटॅट इन विच वी फाईंड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बीट कोल्ड माउंटेन, डेसिडियस फॉरेस्ट, ओशियन, फ्रेश वॉटर, लेक्स, डेझर्ट और हॉट स्प्रिंग, लिव्ह अस स्पीचलेस. बघा हे काय म्हणाले, किती फेकायले. नाव द ब्युटी ऑफ गॅलोपिंग हॉर्स, टुकडुक टुकडुक टुकडुक, दॅट इज ऑफ मायग्रेटिंग बर्ड अँड द व्हॅल्यू ऑफ फ्लावर, द अटॅकिंग शार्क, योक अँड इव, इव म्हणजे भीती वाटणे, अ डीप सेन्स ऑफ वंडर, भीती पण वाटायला लागली आणि वाव काय बडी आहे असं वाटतं की आत्ता जावं आणि एखाद्या टूरवर फिरून यावं असं, इतकं बढिया इमॅजिनेशन. बर, नाव इकॉलॉजिकल कॉन्फ्लिक्ट्स अँड कॉपरेशन अमंग द मेंबर ऑफ पॉप्युलेशन अँड अमंग द पॉप्युलेशन ऑफ कम्युनिटी ऑर इवन द मॉलिक्युलर ट्रॅफिक साइड द सेल मेक अस डीपली रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इंडीड इज लाईफ. बघा ते काय म्हणायला, ते काय म्हणायला लागले, ते म्हणायला लागले की किती ब्युटिफुल आपलं हे वर्ल्ड आहे. गॅलोपिंग हॉर्स आहे, पळणारे घोडे, मायग्रेटिंग बर्ड आहेत, ओके पक्षी फिरायला लागलेत, हे तर कवी स्वतः काय काय माहिती. व्हॅल्यू ऑफ फ्लावर आहे, म्हणजे व्हॅल्यू माहिती आहे ना, व्हॅल्यू ऑफ फ्लावर कधी बघितले का? तुम्हाला वाटेल काय बढिया आहे, तुम्ही जरा बघा व्हॅल्यू ऑफ फ्लावर, जा तिकडं सिमला गिमला, तुम्हाला कळलं व्हॅल्यू ऑफ फ्लावर. पहिले मेडिकल कॉलेजला जा. अटॅकिंग शार्क, युक यू अँड डीप सेन्स ऑफ अंडर, इकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट कोणामध्ये, अमंग द मेंबर ऑफ पॉप्युलेशन म्हणजे काय, इकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट म्हणजे भांडणं, प्रे प्रेडेटर बेस काय, प्रे प्रेडेटर पॅरासाइट होस्ट, हे भांडणंच आहेत ना. किंवा इकोलॉजिकल कोऑपरेशन, कमेन्सॅलिझम किंवा म्युच्युअलिझम, ते कोऑपरेशन आहे अमंग द मेंबर ऑफ पॉप्युलेशन और अमंग द पॉप्युलेशन ऑफ कम्युनिटी, त्यांच्यामध्ये एक तर भांडणं आहेत किंवा कोऑपरेशन आहे. इवन द मॉलिक्युलर ट्रॅफिक इनसाइड द सेल, हे जे कन्वर्जन वेगवेगळे पाथवे जे आहेत, मेकस डीपली रिफ्लेक्ट ऑन कि लाईफ क्या है. तो ये जो क्वेश्चन है, व्हाट इज लाईफ, दिस क्वेश्चन हॅज अ टू इम्प्लिसिट क्वेश्चन विद इन इट. द फर्स्ट इज अ टेक्निकल वन अँड सीक आन्सर टू व्हॉट लिव्हिंग इज ॲज अपोज टू द नॉन लिव्हिंग, अँड सेकंड इज अ फिलॉसॉफिकल वन अँड सीक आन्सर टू व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. आपल्याला पहिला कामाचा आहे, ॲज अ सायंटिस्ट वी शॉल नॉट अटेम्प्ट आन्सरिंग द सेकंड क्वेश्चन, पर्पज काय आहे लाईफचा आणि ह्या, बट वी विल ट्राय टू रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज लिव्हिंग अँड हाऊ लिव्हिंग आर डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग, ते आपल्या कामाचं आहे. व्हॉट इज लिव्हिंग वी कॅन, आता पहिलं काय वाचू नका, त्याला फुली मारा, आता त्याला काही कामाचं नाही. वेन वी ट्राय टू डिफाईन लिव्हिंग, वी कन्व्हेन्शनली लुक फॉर डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक एक्झिबिटेड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दीज आर ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स द एन्व्हायरमेंट, माउंट अ सुटेबल अँड माउंट अ सुटेबल रिस्पॉन्स कम टू अवर माइंड इमिडिएटली ॲज अ युनिक फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिलेत लक्षात ठेवा, तीन चार दिलेत, ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स द एन्व्हायरमेंट अँड पुन्हा काय, माउंट अ सुटेबल रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस, हे आपल्या डोक्यात येतात. वन कॅन ॲड अ फ्यू मोर फीचर लाईक मेटाबॉलिझम, ॲबिलिटी टू सेल्फ रिप्लिकेट, सेल्फ ऑर्गनाइज अँड इंटरॅक्ट अँड इमर्ज टू दिस लिस्ट, इंटरॅक्ट अँड इमर्ज.
लेट अस ट्राय टू अंडरस्टँड इच ऑफ देम. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे फीचर आहे, डेफिनेटिव्ह आणि नॉन डेफिनेटिव्ह. नॉन डेफिनेटिव्ह फीचर असतात ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, अँड डेफिनेटिव्ह फीचरमध्ये काय यायला लागले, मेटाबॉलिझम आहे, कॉन्शियसनेस आहे, अँड सेन्स ऑफ सेन्सेशन ऑफ सराउंडिंग हे आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ग्रो. पहिलं आहे ग्रोथ. इन्क्रीज इन द मास ऑर इन्क्रीज इन द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आर ट्विन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रोथ. मास आणि नंबर वाढणे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रो बाय सेल डिव्हिजन. इन प्लांट दिस ग्रोथ बाय सेल डिव्हिजन ऑकर कंटिन्युअसली थ्रू आउट देअर लाईफ स्पॅन, कारण बिकॉज ऑफ मेरिस्टमॅटिक टिश्यू. बट इन ॲनिमल दिस ग्रोथ इज सीन ओनली अप टू सर्टेन एज. म्हणून आपल्यामध्ये जी ग्रोथ आहे डेफिनेट आहे, प्लांटमध्ये इनडेफिनेट आहे, खास करून तर रूट आणि स्टेममध्ये. नाव हवेवर सेल डिव्हिजन ऑकर इन सर्टेन टिश्यू टू रिप्लेस लॉस टिश्यू इन लॉस सेल इन ॲनिमल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रो बाय सेल डिव्हिजन. त्यांचा नंबर सेल डिव्हिजन वाढतो आम्हाला माहीत आहे. वन कॅन इझिली ऑब्झर्व दिस इन विट्रो कल्चर ओके बाय सिम्पली काउंटिंग द नंबर ऑफ सेल अंडर द मायक्रोस्कोप. इन मेजॉरिटी ऑफ हायर ॲनिमल अँड प्लांट ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह एमसीक्यू. एकूणमेकात गुंतलेले, सॉरी, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत, म्हणजे वेगवेगळे. ग्रोथ ही मोठी गोष्ट आहे. ग्रोथमध्ये तीन गोष्टी येतात, काय आहे मला माहिती आहे, हे आता तुम्हाला हे माहिती आहे काय कॉन्सेप्ट, एक कॉन्सेप्ट मला माहित पाहिजे, लाईफ. लाईफ मध्ये दोन गोष्टी, बर्थ, आपला जन्म झाला आणि आपण मरणार आहेत, डेथ. कधीच विसरू नका आपण मरणार आहेत म्हणून, आपण मरणार आहोत. एक छोटीशी स्टोरी आपली, त्याला बेस्ट आणि ब्युटिफुल करायचा प्रयत्न करा, चांगलं द्यायचा प्रयत्न करा, बर्थ आणि डेथ. आता मध्ये काय, मग जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मध्ये असते ग्रोथ. मध्ये काय, ग्रोथ आहे, बरोबर आहे ना. मग ह्या ग्रोथच्या तीन फेजेस आहेत, ज्युएनाइल फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज आणि हा कॉन्सेप्ट मला माहीत पाहिजे. ज्युएनाइल फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज आणि काय रे, सिनेसंट फेज. माहिती होतं तुम्हाला हा कॉन्सेप्ट, म्हणजे ग्रोथ ब्रॉडर टर्म आहे, त्याच्यामधली एक फेज आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. म्हणून ते म्हणायला लागले की इथे एक वाक्य त्यांनी सांगितलेलं, त्यांनी एक सांगितलंय, इन मेजॉरिटी ऑफ हायर ॲनिमल्स अँड प्लांट, इन मेजॉरिटी ऑफ हायर ॲनिमल्स अँड प्लांट ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहे. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट याचा अर्थ समजून घ्या. आणि आता पहिलं समजून, तो इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर दे आर इन्क्लुझिव्ह इव्हेंट आहेत, एक्सक्लुझिव्ह नाही. इन्क्लुझिव्ह म्हणजे ग्रोथ आहे, रिप्रोडक्शन म्हणजेच ग्रोथ आहे. बघा ना, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एका सेलचं दोन सेल झालं, हे रिप्रोडक्शन पण आणि ग्रोथ पण आहे. परत ह्या दोनचे किती झाले, चार. म्हणजे रिप्रोडक्शन अँड ग्रोथ सारखंच आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याला माहिती आहे म्युच्युअली इन्क्लुझिव्ह इव्हेंट. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली इन्क्लुझिव्ह इव्हेंट, बट इन केस ऑफ हायर प्लांट अँड हायर ॲनिमल अँड प्लांट ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत. होतात सोबत, पण दोघं पण वेगवेगळे आहेत, एक्सक्लुझिव्ह आहेत ते. कळले, ते दोघं एकच आहेत का, नाही. वन मस्ट रिमेंबर दॅट इन्क्रीज इन द बॉडी मास इज कन्सिडर्ड ॲज अ ग्रोथ. माहिती आहे, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट ग्रोथ इज अ नॉन डेफिनेटिव्ह फीचर आहे. का, बिकॉज नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट ऑल्सो ग्रो इफ वी टेक इन्क्रीज इन द बॉडी मास ॲज अ क्रायटेरिया फॉर ग्रोथ. जसं की माउंटर्स आहेत, बॉल्डर्स आहेत, सँड माउंड आहेत, ओके, डू ग्रो. हाउएव्हर दिस काइंड ऑफ ग्रोथ एक्झिबिटेड बाय नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट इज बाय अक्युमुलेशन ऑफ मटेरियल ऑन द सर्फेस. बर, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज फ्रॉम इनसाइड. प्रोटोप्लाझमिक ग्रोथ काय असते, इनसाइड, त्याला माहिती आहे इंट्रेन्सिक ग्रोथ. आणि नॉन लिव्हिंगमध्ये एक्सट्रेन्सिक ग्रोथ असते बाय अक्युमुलेशन ऑफ मटेरियल. ग्रोथ देअरफोर कॅनॉट बी टेकन ॲज अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिकॉज नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट कॅन ऑल्सो ग्रो. कंडिशन अंडर विच इट कॅन बी ऑब्झर्व्ड इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू बी एक्सप्लेन, देन वी अंडरस्टँड दॅट इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग सिस्टम. एक लक्षात, अ डेड ऑर्गॅनिझम डज नॉट ग्रो ॲट ऑल. ग्रोथ इज नॉट डेफिनेटिव्ह फीचर. वाय? बिकॉज नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट कॅन ऑल्सो ग्रो. रिप्रोडक्शन लाईक वाईज इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण रिप्रोडक्शन सुद्धा नॉन डेफिनेटिव्ह फीचर आहे. इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम
रिप्रोडक्शन रेफर टू द प्रोडक्शन ऑफ प्रोजेनी पजेसिंग फीचर मोर ऑर लेस सिमिलर टू द दोज ऑफ पॅरेंट. इनव्हेरिबली म्हणजे कंपल्सरी असते. इम्प्लिसिटली वी रेफर टू सेक्सुअल रिप्रोडक्शन, आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणायला लागले. ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय असेक्सुअल मीन्स ऑल्सो शो द रिप्रोडक्शन. फंगाय मल्टीप्लाय अँड स्प्रेड इझिली ड्यू टू काय, मिलियन्स ऑफ असेक्सुअल स्पोर दे प्रोड्यूस. आता ऑर्गन ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन कशा थ्रू होते लक्षात ठेवा. युनिट ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन स्पोर इन फंगाय. इन लोअर ऑर्गॅनिझम लाईक ईस्ट अँड हायड्रा एम सी क्यू वी ऑब्झर्व बडिंग. बडिंग इज प्रेझेंट इन ईस्ट अँड हायड्रा. इन प्लॅनेरिया और फ्लॅट वर्म वी ऑब्झर्व ट्रू रिजनरेशन. म्हणजे फ्रॅगमेंटेड ऑर्गॅनिझम रिजनरेट द लॉस्ट पार्ट ऑफ द इट्स बॉडी अँड बिकम न्यू ऑर्गॅनिझम. एम सी क्यू हा प्रश्न येईल. फ्रॅगमेंटेड ऑर्गॅनिझम रिजनरेट द लॉस्ट पार्ट ऑफ बॉडी इट्स बॉडी अँड बिकम न्यू ऑर्गॅनिझम. ते काय फ्रॅगमेंटेशन आहे का रिजनरेशन आहे? रिजनरेशन आहे. फंगाय देन फिलामेंटस अल्गी अँड द प्रोटोनेम ऑफ मॉसेस ऑल इझिली मल्टीप्लाय बाय फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये? तर ह्या तीन लोकांमध्ये. एम सी क्यू लक्षात ठेवा. हे परत सांगतो, कोरुलेशन फंगाय, बडिंग ईस्ट अँड हायड्रा, ट्रू रिजनरेशन प्लॅनेरिया अँड फ्रॅगमेंटेशन फंगाय फिलामेंटस अल्गी अँड प्रोटोनेम ऑफ मॉसेस. वेन इट कम टू युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, युनिसेल्युलर अल्गी और अमीबा, रिप्रोडक्शन इज सिनोनिमस विथ द ग्रोथ. दोघं पण सारखेच आहेत. इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल सारखंच आहे. वी हॅव ऑलरेडी डिफाइंड ग्रोथ ॲज अ इक्विवलेंट टू इन्क्रीज इन द सेल नंबर और मास. हेन्स वी नोटिस दॅट सिंगल सेल ऑर्गॅनिझम वी आर नॉट व्हेरी क्लिअर अबाउट द यूजेस ऑफ दीज टू टर्म. काय ग्रोथ अँड रिप्रोडक्शन वेगवेगळे नाही आहे, ते सारखंच आहे. फर्दर देर आर मेनी ऑर्गॅनिझम विच डज नॉट और डू नॉट रिप्रोड्यूस. कोण? म्युल, देन स्टराईल वर्कर बी आणि इन्फर्टाईल ह्युमन कपल. म्हणजे रिप्रोडक्शन इज अब्सेंट. रिप्रोडक्शन इज अ नॉन डेफिनेटिव्ह फीचर बिकॉज इट इज अब्सेंट इन सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये म्युल म्हणजे खेचर असते. म्युल कसं तयार होतं रे लक्षात ठेवा, फिमेल हॉर्स आणि मेल डॉंकी, एक गधा आणि एक घोडी यांचं जर मिक्सचर जर केलं, फर्टिलायझेशन घडून आलं, तर म्युल तयार होत असतं खेचर. ते पण रिप्रोडक्टिवली स्टराईल आहे. स्टराईल वर्कर बी म्हणजे फिमेल वर्कर आहे हनी बी मध्ये, ती पण स्टराईल आहे आणि इन्फर्टाईल ह्युमन कपल. हेन्स रिप्रोडक्शन ऑल्सो कॅनॉट बी अँड ऑल इन्क्लुझिव्ह डिफायनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑफकोर्स नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट इज कॅपेबल ऑफ रिप्रोड्युसिंग और रिप्लिकेटिंग बाय इट्सेल्फ. कुठलाही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होतो का? नाही. अनदर कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ इज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे ऑल द केमिकल रिएक्शन दॅट आर टेकिंग प्लेस इन अवर बॉडी. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ केमिकल्स. दीज केमिकल्स आयदर दे आर स्मॉल ऑर बिग, दे बिलॉंगिंग टू द व्हेरियस क्लासेस लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स अँड न्यूक्लिक ॲसिड, साइजेस अँड फंक्शन, छोटे मोठे आणि त्यांचे कामं पण वेगळे. अँड आर कॉन्स्टंटली बिंग मेड अँड चेंज टू सम अदर बायोमॉलिक्यूल. आणि मग हे कन्वर्जन चालू असतं. दीज कन्वर्जन आर केमिकल रिॲक्शन, त्यालाच आपण म्हणतो मेटाबॉलिक रिॲक्शन. देर आर थाउजंड्स ऑफ मेटाबॉलिक रिॲक्शन ऑकरिंग सायमल्टेनियस इनसाइड ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बी दे काय, नाही युनिसेल्युलर असू दे नाही मल्टीसेल्युलर. आता ऑल प्लांट, ॲनिमल, फंगाय अँड मायक्रोब्स एक्झिबिट मेटाबॉलिझम. सगळ्यामध्येच आहे म्हणून डिफायनिंग फीचर. आता सम टोटल ऑफ ऑल दी केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन अवर बॉडी इज मेटाबॉलिझम. आता नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट एक्झिबिट मेटाबॉलिझम. कुठल्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये मेटाबॉलिझम आहे का? नाही. मेटाबॉलिक रिॲक्शन कॅन बी डिमॉन्स्ट्रेटेड आउटसाइड द बॉडी इन सेल फ्री सिस्टम. म्हणजे जिथं सेल नाही, टेस्ट ट्यूबमध्ये त्या रिॲक्शन होऊ शकतात. कन्वर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन ऑल दॅट. बर. अँड आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन किंवा ज्या सेलच्या बाहेर व्हायलेल्या आहेत, आउटसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम, परफॉर्म इन टेस्ट ट्यूब, दे आर नायदर लिव्हिंग और नॉर लिव्हिंग. हा प्रश्न येणार आहे. आता प्रश्न काय आहे, स्टेम बघायचं. स्टेम सांगायला एक आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत आउटसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम परफॉर्म इन टेस्ट ट्यूब इज काय. ऑप्शनमध्ये लिव्हिंग, नॉन लिव्हिंग और नायदर लिव्हिंग और नॉर नॉन लिव्हिंग. तर ऑप्शन हे लिहायचं त्याचं, दे आर नायदर लिव्हिंग और नॉर नॉन लिव्हिंग. ना लिव्हिंग आहेत ना नॉन लिव्हिंग आहेत, मध्येच काहीतरी येते. असं का? दे आर नायदर लिव्हिंग और नॉर नॉन लिव्हिंग असं का? जर लक्ष द्या. हेन्स व्हाईल मेटाबॉलिझम इज अ डिफायनिंग फीचर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम विदाउट एक्सेप्शन. बर. आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन इन विट्रो
आता बघा तेच वाक्य कसं आहे, ते आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत, आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत, विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग्स विचारले त्यांनी, रिॲक्शन नाही म्हणलं, दे आर नॉट लिव्हिंग थिंग्स बट प्युअरली लिव्हिंग रिॲक्शन. बघा एक इमॅजिन करा, लॅबोरेटरीमध्ये एक टेस्ट ट्यूब आहे, त्या टेस्ट ट्यूबमध्ये एक रिॲक्शन व्हायला लागली, कन्वर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोज, ही सेलमध्ये होईल का नाही, आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन इन विट्रो म्हणजे टेस्ट ट्यूब, ही नॉट लिव्हिंग थिंग्स आहे, कारण ती टेस्ट ट्यूब आहे ही लिव्हिंग आहे का नाही, पण शुअरली लिव्हिंग रिॲक्शन आहे, कारण की ती रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असते. समजा अमाइनो ऍसिडचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये व्हायला लागले, ती रिॲक्शन लिव्हिंग आहे, ती रिॲक्शन व्हायला लागली, तशीच रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होते, पण ती सगळी पूर्ण तो सेटअप तो नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, तो जो पूर्ण सेटअप आहे याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. बघा ते की आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन इन टेस्ट ट्यूब्स आर नायदर लिव्हिंग और नॉर नॉन लिव्हिंग आहे, म्हणजे इन बिटवीन आहेत. तर त्या ज्या आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन विट्रो त्या कशा आहेत, दे आर नॉट लिव्हिंग थिंग्स, कारण ती टेस्ट ट्यूब काचेची, ती बॉडी का कोणाची नाही, पण दे आर शुअरली लिव्हिंग रिॲक्शन, म्हणजे त्या आतमधली रिॲक्शन लिव्हिंग आहे, पण ती टेस्ट ट्यूब काचेची असल्यामुळे नॉन लिव्हिंग आहे, म्हणून त्याला म्हणले त्या ज्या रिॲक्शन आहेत नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग, असा त्याचा अर्थ आहे. हे कळलं का तुम्हाला, लिहिता येईल का, हे कन्फ्यूज होणार नाही का, आयसोलेटेड मेटाबॉल रिॲक्शन विट्रो आर काय ते म्हणताय, नॉट लिव्हिंग थिंग्स आहेत, रिॲक्शन नाही बट शुअरली लिव्हिंग रिॲक्शन, हेन्स सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ बॉडी इज द डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ फॉर्म, कारण की सेलमध्येच हे होतंय सगळ्या मेटाबॉलिक रिॲक्शन व्हायला लागल्यात, टेस्ट ट्यूबमध्ये आपण तिला लिव्हिंग थिंग्स कळलं का नाही, म्हणून सेल्युलर ऑर्गनायझेशन इज द डिफायनिंग फीचर ऑफ लिव्हिंग. पुढे वाचतो, परहॅप्स द मोस्ट ऑबियस, आता हा प्रश्न आहे, मोस्ट ऑबियस अँड टेक्निकली कॉम्प्लिकेटेड फीचर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज द, कुठले मोस्ट ऑबियस अँड टेक्निकली कॉम्प्लिकेटेड फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज दिस ॲबिलिटी टू सेन्स देअर सराउंडिंग ऑर एन्व्हायरमेंट अँड रिस्पॉन्स टू दिस एन्व्हायरमेंटल स्टिम्युलस विच कुड बी फिजिकल केमिकल अँड बायोलॉजी. हा प्रश्न आहे की मोस्ट ऑबियस अँड टेक्निकली कॉम्प्लिकेटेड फीचर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते, तर ते आहे ॲबिलिटी टू सेन्स द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ऑर अँड रिस्पॉन्स टू दिस एन्व्हायरमेंटल स्टिम्युलस विच कुड बी रिस्पॉन्स फिजिकल केमिकल किंवा बायोलॉजिकल, हे आहे वी सेन्स अवर एन्व्हायरमेंट थ्रू अवर सेन्स ऑर्गन. प्लांट रिस्पॉन्स टू एक्सटर्नल फॅक्टर लाईक लाईट वॉटर टेम्परेचर अँड अदर ऑर्गॅनिझम अँड पोल्युटंट, या सगळ्याला प्लांट रिस्पॉन्स करतात. ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम देअर प्रोकॅरियोट, फ्रॉम द प्रोकॅरियोट्स टू मोस्ट कॉम्प्लेक्स युकॅरियोट्स कॅन सेन्स अँड रिस्पॉन्स टू द एन्व्हायरमेंटल क्यूज, म्हणजेच स्टिम्युलस. आता हे बघा, फोटो पिरियड अफेक्ट द रिप्रोडक्शन इन सीझनल ब्रीडर, बोथ प्लांट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या, दोघांमध्ये पण फोटो पिरियड अफेक्ट द रिप्रोडक्शन, सीझनल का कंटिन्युअस ब्रीडरमध्ये, सीझनल ब्रीडरमध्ये. ऑल ऑर्गॅनिझम हँडल केमिकल एंटरिंग इन देअर बॉडीज, हे सुद्धा काय रिस्पॉन्स टू द स्टिम्युलसच आहे. ओके, हे येईल की फोटो पिरियड अफेक्ट म्हणजे फोटो पिरियड लाईटचा रिस्पॉन्स आहे ना, अफेक्ट रिप्रोडक्शन इन सीझनल ब्रीडर, प्लांट असू दे ना ॲनिमल असू दे. ऑल ऑर्गॅनिझम हँडल केमिकल एंटरिंग देअर बॉडी, त्या केमिकल जर टॉक्सिक असतील तर त्याला डिस्ट्रॉय करतील. ऑल ऑर्गॅनिझम देअर फॉर आर अवेअर ऑफ देअर सराउंडिंग, रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलस आर परसेप्शन ऑफ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, बट ह्युमन बिईंग इज अ ओनली ऑर्गॅनिझम हु इज अवेअर ऑफ हिमसेल्फ, त्याला माहितीचं ह्युमन बिईंग हॅज अ सेल्फ कॉन्शियसनेस, म्हणून सेल्फ कॉन्शियसनेस फक्त ह्युमनचं फीचर आहे, आणि कॉन्शियसनेस म्हणजे अवेअरनेस अमॉंग द सराउंडिंग, आणि सेल्फ कॉन्शियसनेस म्हणजे अवेअरनेस अबाउट हिमसेल्फ ऑर अवर सेल्फ, आणि म्हणून कॉन्शियसनेस देअर फॉर बिकम द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे वाक्य हा पॅरेग्राफलाच महत्त्वाचा आहे, when it come to human being it is all the more difficult to define living state, we observe patient lying in coma in hospital virtually supported by machine which replaces the heart and lung, ek heart lung machine aste tesa heart kaam karna lung kaam karna, the patient is otherwise brain dead hai, par patient has no self consciousness te pan nigun gela hai, are such patient who never come back to normal life living hai ka non living hai, तर दे आर अगेन नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग आहे, बर नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग आहे, म्हणजे नॉन लिव्हिंग का नाही, लिव्हिंग का नाही, ते कधीच वापस येणार नाही, त्याचा ब्रेन डेड झालेला आहे, द
त्याचं लंग काम करणं, त्याचं हार्ट काम करणं झालंय, पण लिव्हिंग कशासाठी? कारण की त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम आणखीन चालू आहे. त्याचं काय आन्सर आहे? नाइदर. हां बोला, काय दिलं त्यांनी? नाही तर दिलंय त्यांनी, म्हणजे आर सच पेशंट हु नेवर कम बॅक टू नॉर्मल लाईफ, लिव्हिंग और नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग आणता येणार नाही, ठीक आहे. पेशंट हॅज नॉन लिव्हिंग जर असता, मला सिम्पल सांग, त्यात त्याच पुढे पुस्तकातलं त्या प्रश्नात कधी कधी ना कॉमन सेन्स वापर गेलंय ते, समजा कशाला ठेवलंय त्याला? हॉस्पिटलचं बिल वाढवायला कशाला ठेवलंय? त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम जो चालू आहे ना, आता कोमामधले पेशंट आहेत, लोक महिना महिना कोमामध्ये राहते. एक आशा आहे, अपेक्षा आहे डॉक्टरांना किंवा नातेवाईकांना, काहीतरी मिरॅकल घडल आणि तो वापस येईल, ठीक आहे. आणि हे जे सांगायलं की लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे, मग मी बोलतोय ते जास्त ॲक्युरेट आहे, कारण ना तो लिव्हिंग आहे ना तो नॉन लिव्हिंग आहे, मधल्या स्टेजमध्ये अडकलाय कुठतं, म्हणजे एक पाय त्याचा गेलाय वरही तर एक पाय पृथ्वीवरच, ठीक आहे. पण ते काय म्हणाले बघा, किती छान वापरले, हार्ट लंग मशीन आहे, सेल्फ इनकॉन्शियस नाही, ब्रेन त्याचा डेड झालाय, तो कधीच वापस येणार नाही टू द नॉर्मल लाईफ. नॉर्मल लाईफ वेगळं आणि लाईफ वेगळं. ते म्हणते दॅट पेशंट हु नेवर कम बॅक टू नॉर्मल लाईफ. नॉर्मल लाईफ म्हणजे तुमचं आमचं, जसं आपण लेक्चरला येतो, लेक्चर बुडवतो, घरी जातो, जेवतो, हे नॉर्मल लाईफ झालं. आणि रेसिड्युअल डिफेक्ट राहतात काही काही बऱ्याच आजाराचे, म्हणजे पॅरालिसिस झाला तर तो दंगळा लुळा पांगळा होतो, हे नॉर्मल लाईफ त्याचं कधीच बनणार नाही. लाईफ बनू शकतं पण नॉर्मल नाही. मग तो आहे आणखीन, पण ठेवलायच त्यासाठी ना की काही जिवंत राहील तो, म्हणून तो नायदर लिव्हिंग आहे नॉर नॉन लिव्हिंग आहे. हिंदी पिक्चर मध्ये त्याला एक डायलॉग आहे, जिंदा लाश है ना, तसं जिंदा लाश म्हणजे काय रे? नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग, हे खरं आहे. हा हे जे मी बोलतोय ते परीक्षेत आलं तर लिहा, 100% त्याचं आन्सर आहे. इन हायर क्लासेस थेरावीला गेल्या विल कम टू नो दॅट ऑल लिव्हिंग फिनॉमिनॉन आर ड्यू टू अंडरलाईंग इंटरॅक्शन. प्रॉपर्टीज ऑफ टिश्यू आर नॉट प्रेझेंट इन द कॉन्स्टिट्युअंट सेल बट अराइजेस एज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन अमॉंग द कॉन्स्टिट्युअंट सेल. सिमिलरली प्रॉपर्टीज ऑफ सेल्युलर ऑर्गनल्स आर नॉट प्रेझेंट इन द मॉलिक्युलर कॉन्स्टिट्युअंट ऑफ ऑर्गनल बट अराइजेस एज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन अमॉंग द मॉलिक्युलर कंपोनंट कम्प्रायझिंग द ऑर्गनल्स. काय बोलायले काय कळना झालं, समजून सांगतो. ते म्हणतंय इन हायर क्लासेस यू विल कम टू नो दॅट ऑल लिव्हिंग फिनॉमिनॉन, जे काय आहे, जे काय आपल्या बॉडीचे फीचर आहे, सर्क्युलेशन, एक्सक्रेशन, रेस्पिरेशन, आर ड्यू टू अंडरलाईंग इंटरॅक्शन अमॉंग द सेल्स. प्रॉपर्टीज ऑफ टिश्यू, टिश्यूच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, आर नॉट प्रेझेंट इन द कॉन्स्टिट्युअंट सेल्स. त्या सेलच्या प्रॉपर्टी असतीलच असं नाही, नसतातच, पण कशामुळे यायला लागल्यात? अराइजेस एज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन अमॉंग द कॉन्स्टिट्युअंट सेल्स. जसं या क्लास प्रॉपर्टी आहे रिझल्ट देणे, पण रिझल्ट हे फक्त टीचरवर डिपेंड आहे का, किंवा नुसत्या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे का, किंवा त्या नॉन टीचिंग स्टाफवर डिपेंडेड आहे का, नाही. त्यामध्ये प्रॉपर एक इंटरॅक्शन आहे, सगळ्यावर रिझल्ट डिपेंड. तसं फीचर्स ऑफ टिश्यू आर नॉट प्रेझेंट इन द कॉन्स्टिट्युअंट सेल बट दे आर अराइजेस एज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन अमॉंग द कॉन्स्टिट्युएंट्स. सिमिलरली एखाद्या सेल ऑर्गनलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ सेल ऑर्गनल आर नॉट प्रेझेंट इन द मॉलिक्युलर कॉन्स्टिट्युट ऑफ द ऑर्गनल्स. माइटोकॉन्ड्रियाची प्रॉपर्टी एटीपी तयार करणे, विच ऍक्ट्स अ पॉवर हाऊस ऑफ सेल, ठीक आहे. पण ते कुठल्याही एका मॉलिक्युलमुळे शक्य आहे का, किंवा ग्लुकोजमुळे किंवा प्रोटीनमुळे? नाही. वेगवेगळे मॉलिक्युल जे ज्यांनी ती माइटोकॉन्ड्रिया बनलेली आहे, ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात, ग्लायकोलिसिस होतं, पुन्हा ते त्याचं पुन्हा एन्झाईम प्रोटीन येऊन त्याला आणखीन ब्रेकडाऊन करतात आणि मग एनर्जी बनते. तर दीज प्रॉपर्टीज ऑफ सेल ऑर्गनल आर नॉट प्रेझेंट इन द मॉलिक्युलर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द ऑर्गनल. त्या मॉलिक्युलमध्ये ते नसतं, पण अराइजेस एज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन अमंग द मॉलिक्युलर कंपोनंट दॅट कम्प्रायझिंग द सेल ऑर्गनल. ते सेल ऑर्गनल ज्यांनी बनलेलं आहे, त्याच्यामध्ये जे एन्झाईम आहे, त्याच्यामध्ये जे बाकीचे इंटरमिडिएट आहे, ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात आणि मग एटीपी बनते. कळाले हे दोन्ही मुद्दे? दोन्ही मुद्दे कळाले का नाही? पुढं दीज इंटरॅक्शन रिझल्ट इन द इमर्जंट प्रॉपर्टीज ॲट अ हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्यामुळं काय होतं, जे काही सर्क्युलेशन आहे, जे काही एक्सक्रेशन आहे,
हे हायर लेवलला हे इंटरॅक्शन म्हणून पॉसिबल आहे. दिस फिनॉमिनॉन इज ट्रू इन द हायरार्की ऑफ ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्सिटी ॲट ऑल लेवल. देअरफॉर वी कॅन सी दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेफिनेशन दिलेली. लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय आहेत? तीन चार गोष्टी आहेत: आर सेल्फ रिप्लिकेटिंग, इव्हॉल्विंग अँड सेल्फ रेग्युलेटिंग इंटरॅक्टिव्ह सिस्टम आहे कॅपेबल ऑफ रिस्पॉन्डिंग टू एक्सटर्नल स्टिम्युलाय. दिस इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. टेक्निकल डेफिनेशन मांडली त्यांनी व्हॉट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तीन गोष्टी. नंबर वन, कसली? एक तर ती एक सिस्टम आहे. एक सिस्टम आहे. कसली सिस्टम आहे? इंटरॲक्टिव्ह सिस्टम आहे. कसली सिस्टम आहे? सेल्फ रिप्लिकेटिंग सिस्टम आहे, इव्हॉल्विंग सिस्टम आहे, सेल्फ रेग्युलेटिंग इंटरॅक्टिव्ह सिस्टम आहे, अँड विच इज कॅपेबल ऑफ रिस्पॉन्डिंग टू एक्सटर्नल स्टिम्युल आहे. समजा इथं जर साप निघाला तर कोणी म्हणतील की अरे ए रे बाजूला भेर. रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युल आहे. बायोलॉजी इज द स्टोरी ऑफ लाईफ ऑन अर्थ. एक लक्षात ठेवा. दुसरं एक आहे बायोलॉजी इज द स्टोरी ऑफ इव्होल्युशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ. दोन्ही पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बायोलॉजी इज स्टोरी ऑफ लाईफ ऑन अर्थ. बायोलॉजी इज स्टोरी ऑफ इव्होल्युशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ बोथ ए अँड बी. त्याला लाजा नाहीत, काही पण प्रश्न काढतील, लक्षात घ्या. हां, तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. बीजेपी सारखं ठेवा. बीजेपीकडनं एक गोष्ट शिकण्याचं काय? शेवटपर्यंत लढा. अस्तनाभूत त्याला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की आपलं सरकार येऊ शकतं, तरी पण ते शेवटपर्यंत लढतील. काय शिकलं एमपी, राजस्थान आणि उत्तराखंडच्या इलेक्शनमध्ये? शेवटपर्यंत लढायचं. ते मतदान मतदार जोपर्यंत त्या पोलिंग बूथमध्ये जाऊन बटन दाबत नाही तोपर्यंत त्याला सांगत राहायचं, कमळ 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 कमळ. आलं लक्षात? पुन्हा मग त्यांना वाऱ्यावर सोडलं तरी चालतंय, पण शेवटपर्यंत लढायचं. तसं आहे, त्यांना काही लाज नाही. कोणाला एनटीए वाल्याचं बोलेल मी, ते काय करतील? ही चांगली गोष्ट आहे बीजेपीकडनं शिकण्याजोगी. बायोलॉजी इज अ स्टोरी ऑफ लाईफ ऑन अर्थ. ओके, बायोलॉजी इज अ स्टोरी ऑफ इव्होल्युशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ बोथ वन अँड टू. बोथ वन अँड टू काय पट्टी? हां, एक दिले दुसरं नसेल पण तरी एकच करा. तुक्यावाले लोक काय, त्याचा तर अर्धा तास तर नुसता विचार करायला जातो कोणता तुक्का लावा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट पास्ट किंवा फ्युचर मधले दे आर लिंक टू वन अनदर. हे अतिशय महत्त्वाचे लाईन आहे. बाय शेअरिंग ऑफ कॉमन जेनेटिक मटेरियल बट ऑफ बट टू व्हॅरिंग डिग्री. या सगळ्यांचं जुने पुराणे किंवा भविष्यातले येणारे भूतकाळातले वर्तमान काळातले आणि भविष्यातले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामधलं जे जेनेटिक मटेरियल आहे हॅव द दे हॅव कॉमन जेनेटिक मटेरियल बट ऑफ व्हॅरिंग डिग्री. जसं प्रोकॅरियोट आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय? डबल स्टँडर्ड अँड सर्क्युलर डीएनए. आपल्यामध्ये काय? डबल स्टँडर्ड आणि लिनियर डीएनए म्हणून बट ऑफ व्हॅरिंग डिग्री. किंवा त्यांच्यामधल्या डीएनएमध्ये आणि आपल्यामधल्या डीएनएमध्ये काही न्यूक्लियोटाईडचा डिफरन्स आहे. माकडामधला डीएनए आणि आपला डीएनए काही न्यूक्लियोटाईडचा डिफरन्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम शेअर द कॉमन जेनेटिक मटेरियल अँड दॅट कॉमन जेनेटिक मटेरियल इज अ डीएनए. बट सगळ्यांचा डीएनए सारखा आहे का? नाही. ऑफ व्हॅरिंग डिग्री. समजायला लागले ते? कळायला लागले तुम्हाला? संपलं. आता काय? डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. वेळ आहे का संपलाय? बस चला, त्याच्यामुळेच तुम्ही वाट बघायला लागले. संपलंय का? खलास, आणि लवकर येत चला बे. अबे तुम्हाला बोलवावं लागेल, माणसं पाठवलेले. दादा मी उद्या चला घरी जाईन, म्हणजे वापस जाईन. बघा येऊन बसत चला 7:15 येत. इथून माणूस चला रे, येऊन बसायचं बे पटकन. है ना, थोडासा ब्रेक घ्यायचा ना. चालतंय. आज संध्याकाळ याला उडून टाकू नाही का? राहिलेच की ते सगळंच घेऊ. काय ते मोनोलॉग कॅटलॉग जे काय आहे ना, हायच काय चिलर आहे. पीके पीके महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बीसी पीके आणि एके है ना. चालतंय का? माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. बघा, मला समजा 11 टॉपिक सुरू करायचा आहे आता, तर कुठला टॉपिक सुरू करावा? तीन ऑप्शन सगळं: बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, मॉर्फोलॉजी किंवा एखादा ह्युमन फिजियोलॉजी. असो, हा हा काय बरं पोरायला इझिली कळतं? पोरं आहात ना. हा ह्युमन फिजिओलॉजी त्याला इझिली कळतं का? हे बायोलॉजिकल लिव्हिंग ऑर्गॅनिझम
त्याला इंटरेस्ट कशामध्ये येतो, असं का है ना? म्हणजे अर्धा डॉक्टर झाल्यासारखं वाटतं का त्यांना? आ काय वाटतं त्यांना? ह्यूमन फिजियोलॉजी तुम्हाला वाटतं का? बरोबर आहे ना? कारण की हे मॉर्फो वगैरे त्याला वर्तन जाईल का? लिविंग ऑर्गॅनिझम, बरं, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन वगैरे हे पण एवढं इंटरेस्टेड नाही वाटत का? म्हणजे एक माझं एक सर्वे आहे की नेमकं काय सुरू करायला पाहिजे. आता काय काय इथं काय सिस्टम आहे ना, डेमो सिस्टम आहे ना. कुठे येते, एक दिवस करते, जज करते, शिंदे सरांना शिकवता येतं का नाही, है ना? मग ह्युमन फिजियोलॉजी बढिया राहील का? ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस पासून सुरू करता येईल, है ना? बरोबर आहे का? त्याला कळेल का? एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, टायडल रिझर्व व्हॉल्यूम, हां, एक्सपिरेटरी कॅपॅसिटी, हां, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन, कळेल त्याला सर, कार्डियक सायकल, हां. एक मी खरंच विचारायला लागले, येईल त्यांच्या लक्षात. कारण त्यांना ते रेस्पिरेटरी व्हॉल्यूम कॅपॅसिटीज त्यांच्या डोक्याच्या वरून जाणार. आणि केमिस्ट्रीचं काय शिकवायला पाहिजे तुम्हाला, काय वाटतंय? पिरियॉडिक टेबलनं सुरुवात करायला पाहिजे का, है ना? किती महिने शिकवायला पाहिजे? अकरावीच्या पोराला रे 15 दिवसात होते फिजिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिकनं सुरुवात करायला पाहिजे. हा, युनिट अँड डायमेन्शन, है ना? देर आर टू टाईप ऑफ टीचिंग, टीचिंग फॉर सॅटिस्फॅक्शन अँड टीचिंग फॉर सिलेक्शन. या शहरात नुसतं टीचिंग फॉर सॅटिस्फॅक्शनच चालू आहे, टीचिंग फॉर सिलेक्शन पाहिजे ना. पिरियॉडिक टेबलनं सुरू करायला पाहिजे, है ना? का जीओसीनं सुरू करायला पाहिजे? पिरियॉडिक टेबल का? जीओसी वरून जायला पडतं याच्या. हा, पिरियॉडिक टेबल नंतर पुन्हा मला एक सिक्वेन्स द्या रे जरा. तर मी भूषण कसा सिक्वेन्स पाहिजे, खास करून केमिस्ट्रीचा आणि फिजिक्सचा? फिजिक्सचा तर माझ्या लक्षात आला तो सिक्वेन्स आहे तसंच घ्यायला पाहिजे. पिरियॉडिक टेबल नंतर कोणतं स्ट्रक्चर? हा, ॲटॉमिक स्ट्रक्चर घ्यायला पाहिजे, ॲटम, ॲटॉमिक स्ट्रक्चर, बरोबर आहे ना? पुन्हा असं आहे का? पिरियॉडिक टेबल पण पहिला चॅप्टर थोडाच आहे, मोल डोक्यावून जाईल ह्याच्या. हा हा, पिरियॉडिक टेबल, पिरियॉडिक टेबल नंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर, पुन्हा केमिकल बॉन्डिंग घेता येईल, पुन्हा मला येईल का रे केमिस्ट्री शिकव? माझा लय फेवरेट सब्जेक्ट होता बायोलॉजी नंतर केमिस्ट्री. जीओसी पण बऱ्याच इफेक्ट त्यांच्या डोक्याच्या वरून जातील, रिएक्टिव्ह इफेक्ट वगैरे जे काही इफेक्ट आहेत. नाही नाही नाही, समजा एकच सिंगल ट्रॅक सुरू करायचा आहे, पहिलं जीओसी जर झालं तर जीओसी त्यांच्या येईल का लक्षात पोट्याचे? लेट स्टार्ट विथ द पिरियॉडिक टेबल आणि पुन्हा ॲटॉमिक स्ट्रक्चर, हे दोन चॅप्टर, बरोबर आहे ना? आणि पुन्हा केमिकल बॉन्डिंग, पुन्हा मग याच्यानंतर जीओसी केलं तर चालतंय, है ना? हे तीन इनऑर्गॅनिकचे घेणं गरजेचं आहे. आणि मग पुन्हा फिजिकल येईल शेवट,
जीओसी, जीओसी, जीओसी म्हणजे किती चॅप्टर जीओसी मध्ये, कोणते कोणते? नोमेनक्लेचर, हे चार जीओसी एक चॅप्टर आहे का युनिट आहे? चार पार्ट मध्ये ना ते, त्याचे ते इफेक्ट, नोमेनक्लेचर, हां आलं लक्षात, आणि रिएक्शन मेकॅनिझम, हे रिएक्शन मेकॅनिझम शिकवले जातो का तुम्हाला सगळीकडे? शिकवलं जातो का? हे चार आहे है ना, म्हणजे पिरियॉडिक टेबल पासून सुरुवात करणं अपेक्षित, बरोबर आहे? फिजिक्सला थिअरी शिकवणं किती महत्त्वाचं आहे रे, कॉन्सेप्च्युअल थिअरी, कॉन्सेप्ट हे नेमकं बनलंय कसं, डायरेक्ट न्यूमेरिकल घ्यायला पाहिजे, हा कॉन्सेप्टच घ्यायला पाहिजेत. मी लातूरला होतो, अरे ते लय डिटेल थिअरी शिकवायचे रे, थिअरी म्हणजे कॉन्सेप्ट शिकवायचे टोटल आणि मग न्यूमेरिकल घ्यायचे. इथं काय लागलंय बघा, जराशी कॉन्सेप्ट सांगितलं की लगेच न्यूमेरिकल, तसं नाही पाहिजे. बरं, इथं बोर्डावर जास्तीत जास्त किती न्यूमेरिकल सॉल्व करून गेले पाहिजेत पर चॅप्टर? पर चॅप्टर एक अंदाज 50-60 तरी, हा मिनिमम 50 घ्यायला पाहिजे, है ना? बरं, जर असं घेतलं क्वेश्चन, ते त्याचं पीपीटी असतंय ना, डायरेक्ट क्वेश्चन आणि त्याचं खाली सोल्यूशन, त्याला रिकामी जागा, ते जास्त बेटर राहील. नाही नाही काहीच उपयोग नाही ना. समजा एक फॉर्म्युला आहे, समजा ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, एकदा काढलं तर मग आता एम काढा, एकदा पुन्हा सी काढा, एकदा ई काढा, एकदा नाही, एकच एम काढा. याचे बाबा तुम्हाला हे दोन चार क्वेश्चन त्याचे रिलेटेड हे तुम्ही करा, नाही समजले ते, म्हणजे कमीत कमी 60-70 डिफरंट क्वेश्चन घेतले पाहिजेत, बरोबर आहे का? आणि केमिस्ट्रीमध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन अलग अलग, बरोबर आहे ना, है ना? बायोलॉजीमध्ये एम सी क्यू घेतले तर फायदा होईल, एवढी काही गरज नाही बायोलॉजी. ठीक आहे, धन्यवाद, चला सुटा, बोलू आज, याला उडून टाकू संध्याकाळ, हां करा अभ्यास जरा.